या ठिकाणी टावरच्या जवळ उभी असणारी पब्लिक यांना विनंती आहे, साऊंडच्या वरती उभी असलेली पब्लिक, साऊंडला जे खेळतायत तर त्यांना विनंती आहे की आपण साऊंडच्या थोड्या अंतरावर उभं राहायचं आहे. आणि सर्व सर्व माझ्या तमाम रमाईच्या भीमाईच्या लेकी, माझे भीम बांधव, आपणा विनंती आहे की आपण बसून घ्यावं. थोड्या क्षणात माननीय बाळासाहेब आंबेडकर ओवैसी साहेब या ठिकाणी मंचकावर येणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं, ही माझी आग्रहाची विनंती आहे. बसा बसा. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. बहुजन वंचित आघाडीचा, बहुजन वंचित आघाडीचा, बहुजन वंचित आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. ओवैसी साहेब आगे बोलो. बहुजन वंचित आघाडीचा, बहुजन वंचित आघाडीचा. कृपया मंचाच्या बाजूला असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की बाळासाहेब आंबेडकर साहेबांना वर एकत्र येऊ द्या. तिथं कुणीही गर्दी करू नका, सहकार्य करा, शांततेचं. बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो, बाळासाहेब आंबेडकर आगे बडो, बाळासाहेब आंबेडकर आगे बडो, बाळासाहेब आंबेडकर आगे बडो. बहुजन वंचित आघाडीचा, बहुजन वंचित आघाडीचा, बहुजन वंचित आघाडीचा. ओवैसी साहेब आगे बडो, ओवैसी साहेब आगे बडो, ओवैसी साहेब आगे बडो. बाळासाहेब आंबेडकर आगे बडो, बाळासाहेब आंबेडकर आगे बडो. सर्वांना विनंती आहे त्यांनी रस्ता मोकळा करून द्यावा. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी रस्ता मोकळा करून द्यावा. आणि जे लोक वर उभे आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी खाली यावं. जे लोक उभे आहेत सर्व बाउंसरना विनंती आहे, कृपया कृपया आपण वर येऊ नका. विनंती आहे तुम्हाला, कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण नेत्यांना वर येऊ द्या. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असदुद्दीन साहेबांना वर येऊ द्या. दोघही कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया गोंधळ घालू नका, शांततेचं सहकार्य करा. नेत्यांना वर येऊ द्या, विनंती आहे तुम्हाला, विनंती आहे भाऊ सरना, कृपया आपण वर येऊ द्या. ओवैसी साहेबांना आंबेडकर साहेबांना वर येऊ द्या, विनंती आहे, शांततेचं सहकार्य. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. बहुजन वंचित आघाडीचा, बहुजन वंचित आघाडीचा, बहुजन वंचित आघाडीचा. डॉक्टर ओवैसी साहेब आगे बोलो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. वंचित बहुजन आघाडीचा, बहुजन वंचित आघाडीचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. टावरवर चढलेल्या सर्व मुलांना विनंती आहे की त्यांनी खाली यावं, खाली उतरावं, नाहीतर तुम्हाला पोलीस खाली उतरवतील आणि बाजूला करतील. पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जे टावरवर चढले आहे त्यांना खाली उतरवावं. पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जे टावरवर चढले आहे त्यांना खाली उतरवावं. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव. ओवैसी साहेब आगे बोलाव, ओवैसी साहेब आगे बोलाव, ओवैसी साहेब आगे बोलाव, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव, ओवैसी साहेब आगे बोलाव. पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे त्यांना बाजूची गर्दी थोडी बाजूला करा. पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे बाजूची झालेली गर्दी बाजूला करा. स्टेजच्या बाजूला असलेली गर्दी बाजूला करा. अरे पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे बाजूला करा गर्दी, ती सर्व बाजूला व्हा. तुम्ही सर्व खाली बसा, खाली बसा, खाली बसा. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव, बाळासाहेब आंबेडकर आगे बोलाव. वंचित बहुजन आघाडीचा,
वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा स्टेजवर असलेली गर्दी बाजूला करा. स्टेजच्या पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे, स्टेजच्या बाजूला पाहुणे येऊन राहिले ती गर्दी बाजूला करा. पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या बाजूची गर्दी बाजूला करा. बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, वंचित बहुजन आघाडीचा, 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 बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, ओवेसी साहेब आगे बढो, ओवेसी साहब आगे बोलो. स्वागतम, सुस्वागतम. वंचित बहुजन आघाडी शेतकरी महाअधिवेशन आणि भव्य अशा जाहीर सभेच्या निमित्ताने या विचारमंचावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचं प्रमुख नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी, याबरोबरच एमआयएमचे अध्यक्ष माननीय खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहब यांचं आगमन या विचारमंचावर झालेलं आहे. याबरोबर सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि उपस्थित जनसमुदायाला आणि बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे, आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. सन्माननीय मान्यवरांचं आगमन या विचारमंचावर झालेलं आहे, आपण बसून घ्यायचं आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला जे बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे की समोरच्या बाजूला आपण इकडे यायचं, एकाच ठिकाणी गर्दी करू नका. डाव्या साईडला, उजव्या साईडला जे बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय, शांततेचं सहकार्य करायचं आहे. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने सन्माननीय मान्यवर आणि समाज नेते या विचारमंचावर एकत्र आलेले आहेत, आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे आहेत, आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे. या विचारमंचावर आसनस्थ सन्माननीय मान्यवर माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आणि माननीय बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहब यांचा सत्कार माननीय अमित भाऊ भुईगळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक माननीय अमित भाऊ भुईगळ यांना विनंती आहे, आपण सन्माननीय मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. आपापल्या समाजाचे प्रश्न घेऊन ते सोडवण्यासाठी हे दोन प्रमुख नेते एकत्र आलेले आहेत. नहीं तेरा नशे मन कसरे सुलतानी के गुबंद पर, नहीं तेरा नशे मन कसरे सुलतानी के गुबंद पर, तू शाहीन है बसेरा कर पहाड़ों की चट्टानों पर. समाजाचे प्रश्न घेऊन हे बांधव, हे समाज नेते या विचारमंचावर एकत्र आलेले आहेत. राजसत्तेपेक्षाही मोठं सिंहासन आहे आणि त्याच्यावर आपण विराजमान आहात. जनतेचं हृदय सिंहासन आपल्याला मिळालेलं आहे. माननीय अमित भाऊंच्या वतीनं या प्रमुख नेत्यांचं स्वागत सत्कार होत आहे. माननीय डॉक्टर गफार कादरी यांना विनंती आहे की माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वागत आपण करायचं आहे. माननीय अमित भाऊंना विनंती करायची आहे, आपण माननीय बॅरिस्टर ओवेसी साहेबांचं स्वागत करायचं आहे.
टावरवर चढलेले लोक व प्रवेशद्वारावरील पब्लिक यांनी कृपया मैदानात बसून समोर जे बांधव वर चढलेले आहेत त्या स्टेजवर याबरोबर इकडे उजव्या साईडला मंचावर जे बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण समोर मैदानामध्ये आपण बसून घ्यायचं आहे. कृपया आपण सहकार्य करायचं आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी. हे दोन सन्माननीय मान्यवर नेते या विचार मंचावर एकत्र आलेले आहेत. या मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे. विचार मंचावर उजव्या साईडला जे कार्यकर्ते उभे आहेत याबरोबर समोर स्टेजवर जे बांधव उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यायचं आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या जे काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरती जी काही भीमसागराची या ठिकाणी फौज आहे तरी कृपया त्यांनी विनंती आहे की त्यांनी समोरच्या मैदानात बसायचं आहे. टावरवरती जी काही पब्लिक उभी राहिलेली आहे तरी त्यांनी सुद्धा टावरच्या खाली उतरायचं आहे. तमाम माझ्या रमाई विमाईच्या लेखी व माझे समाज बांधव यांना विनंती आहे की आपण जिथं उभे आहात त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. आदरणीय बाळासाहेबांचं स्वागत डॉक्टर गफार सर या ठिकाणी करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचं खंबीर नेतृत्व आदरणीय बाळासाहेबांचं स्वागत डॉक्टर गफार कादरी साहेब करत आहेत. माननीय बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबांचं स्वागत माननीय अमित भाऊ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. एमआयएमचे अध्यक्ष लोकसभेतला बुलंद आवाज माननीय बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबांचं स्वागत माननीय अमित भाऊ करत आहेत. धन्यवाद. आपण सर्व सन्माननीय मान्यवरांनी स्थानापन्न होण्याची विनंती मी करत आहे. स्वागतम सुस्वागतम सविनय सप्रेम जय भीम जय मल्हार असलाम अलेकुम भाई बहनो. सोनेरी किरण बंड पुकारत होती सूर्यास माणस जात विचारत होती. सोनेरी किरण बंड पुकारत होती सूर्यास माणस जात विचारत होती. आणू नका कुणीही हुडकून जात माझी. आणू नका कुणीही हुडकून जात माझी. जगणार मीन येथे लपवून जात माझी. माणूस देव माझा मी भक्त माणसाचा. माणूस देव माझा मी भक्त माणसाचा. आधीच टाकली मी ठरवून जात माझी. विश्ववंदनीय सम्यक संबुद्ध क्रांतिकारी समतानायक महात्मा बसवेश्वर संत रोहिदास संत सेवालाल महाराज छत्रपती शिवराय राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई
रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचार आणि कार्याला विनम्र अभिवादन करून या विचारमंचावर आसनस्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख, भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन ऐक्याची वज्रमूठ माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, याबरोबरच MIMचे अध्यक्ष, लोकसभेतला बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो माननीय बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब, याबरोबरच MIMचे आमदार माननीय इम्तियाज जलील साहेब, MIMचे माननीय ॲडव्होकेट वारिस पठाण साहेब, समोर लाईटच्या टॉवरवर जे बांधव चढलेले आहेत कृपया आपण खाली उतरायचंय, जनरेटरवर जे चढलेले आहेत कृपया आपण खाली उतरायचंय बांधवांनो. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने सन्माननीय मान्यवर समाजाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. बहुजन ऐक्याची वज्रमूठ म्हणून ज्यांच्याकडे आपण बघत आहोत माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब, माननीय खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब, माननीय इम्तियाज जलील साहेब, माननीय वारिस पठाण साहेब, याबरोबरच वंचित बहुजन आघाडीचे मुख्य निमंत्रक, भारिप प्रदेश महासचिव नगरसेवक माननीय अमित भाऊ भुईगळ, साळी समाज संघटनेचे माननीय अरुण घोडके, धनगर समाज क्रांती मोर्चाचे माननीय प्रदीप घोगरे, SBC संघर्ष समिती प्रवक्ता माननीय महेश निनाळे, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय रविकांत राठोड, मराठवाडा वारकरी मंडळाचे हरिभक्त परायण अर्जुन महाराज पांचाळ, विश्वकर्मा सुतार समाजाचे माननीय मोहन बोरुडे, कोळी समाज संघटनेचे माननीय SS बिराडे, लालसेना अध्यक्ष माननीय कॉम्रेड गणपत भिसे, वडार फोरमचे अध्यक्ष माननीय TS चव्हाण सर, बुलढाण्याचा नगराध्यक्ष माननीय नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद, अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय संध्याताई वाघमोडे, याबरोबरच या विचारमंचावर आसनस्थ मान्यवर माजी आमदार माननीय विजय मोरे, माननीय आमदार माननीय लक्ष्मण माने, माननीय आमदार हरिभाऊ भदे, याबरोबरच वंचित बहुजन घटकाचे समाज नेते, MIM भारिपचे सर्व महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी, औरंगाबादच्या या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार, परिवर्तनवादी विचारांचं वादळ आपल्या मस्तकामध्ये साठवायला ऐकायला उपस्थित समस्त बंधू भगिनी आणि मायबापांचं पुन्हा एकदा मी या औरंगाबाद नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, विविध रंगी झेंड्यांनी ही औरंगाबाद नगरी सजलेली आहे. औरंगाबाद ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. इथल्या घटनांची इतिहासात नोंद होते. सामाजिक क्रांतीची ठिणगी इथं मशाल होते, तर ज्ञानप्राप्तीचं केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षण क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देत आहे. बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्याच्या नंतर 70 वर्षाचा इतिहास वंचित बहुजनांच्या उपेक्षेचा आहे. मुंबईमध्ये मान वर करून बघितल्यानंतर मान दुखावी एवढी उंच अंबाणींची अँटॅलिया, त्याच मुंबानगरीमध्ये आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आहे. एकीकडे दिवसाला 70,000 खर्च करणारी मंत्र्यांची मुलं आहेत, त्याच महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये कुपोषणानं मृत्यू झालेल्या बालकांची संख्या सर्वाधिक आहे. वंचितांच्या वाट्याला आलेली दुरावस्था संपवण्यासाठी विविध समाज घटक वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये एकत्र आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार आणि कार्याचा एक झंझावात होते. ते म्हणतात, आज आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुभंगलेले आहोत याची मला जाणीव आहे,
परिस्थिती आणि काळ येताच कोणतीही गोष्ट आपल्याला अडथळा ठरू शकणार नाही. जरी जाती निपंथ वेगळे असले तरी आपण एक होऊ याविषयी माझ्या मनात संदेह नाही. बाबासाहेबांचा हाच विचार वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने समोर येत आहे. सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक सभेची सुरुवात होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक, भारीचे प्रदेश महासचिव आणि नगरसेवक माननीय अमित भाऊ भुईगळ यांना मी विनंती करत आहे, आपण प्रास्ताविक करावं. माननीय अमित भाऊ भुईगळ. शेतकरी अधिवेशनाला जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि माझ्या बांधवांनो, इथं जमलेल्या सर्व तमाम बांधवाला माझा मानाचा जय भीम जय भीम जय भीम जय मल्हार. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने एवढ्या उन्हामध्ये लाखोच्या संख्येने जमलेले सर्व माझे माता भगिनी आणि माझ्या बांधवांनो, हे देशाची परिस्थिती, या महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली, इथल्या आरएसएस आणि बीजेपी वाल्यांनी सगळी बिघडून टाकलेली आहे. इथला शेतकरी मात्र उपाशी आणि इथले उद्योगपती तुपाशी अशी असणारी ही या ठिकाणी झालेली आहे. इथं जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि बांधवाला मला सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि तत्कालीन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांना कोर्टामध्ये हजर राहावं लागलं. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, शेतकऱ्याच्या विषय कोणी बोलायला तयार नाही. परंतु इथल्या जमलेल्या शेतकरी बांधवाला मला सांगायचं आहे की आपले सातबारे जर आपल्याला कोरे करायचे असेल, सातबाऱ्यावरचे बोजे जर मिटवायचे असेल, तर आपल्याला आंबेडकर सरकार निवडून आणावं लागेल. या महाराष्ट्रामध्ये इथल्या आरएसएस आणि बीजेपीला जर आपल्याला स्मशानात घालायचं जर असेल, तर तुम्हाला सांगतो या संपूर्ण भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आरएसएस आणि शिवसेना वाले नाव ठेवू लागले, आरएसएस सोबत गेलं तर चांगलं, मुस्लिम बांधव आम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे, तर आम्ही का पाठिंबा घेऊ नये त्यांचा? आम्ही जाहीर करतो का आम्ही, आम्हाला मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे. इथल्या जमलेल्या तमाम वंचित बांधवांना, वंचित बहुजन बांधवांना मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे. इथला असणारा प्रत्येक बहुजन बांधव, इथला असणारा साळी कोळी तेळी नावी धनगर सगळ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. इथं जमलेल्या सर्व माझ्या बांधवाला मला सांगायचं आहे की 1 जानेवारीला जी घटना घडली आणि 1 जानेवारी 2018 आमच्यावर, आमच्या माता भगिनीवर जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आमच्या लोकांना पाणी सुद्धा पिण्याला मिळालं नाही, एवढी मोठी प्लॅनिंग इथल्या आरएसएस आणि बीजेपीने केली होती. परंतु तुम्हाला सांगतो त्या काळात बी आम्हाला वाचवण्यासाठी आंबेडकर होते आणि या काळात सुद्धा आम्हाला वाचवायला आंबेडकर आहे. आपण घाबरायचं काम नाही, आपल्या पाठीमागं आंबेडकर साहेब आहे. आपल्या सोबत आता एमआयएमच्या बॅरिस्टर साहेब असदुद्दीन ओवैसी साहेब सुद्धा आपल्या सोबत आलेले आहे. इथला तमाम वंचित बांधव आपल्या सोबत आलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये वंचिताला जर कोणी सत्ता देऊ शकत असेल तर ती फक्त वंचित बहुजन आघाडीच देईल. आपण सगळे एवढ्या उन्हामध्ये आलेले आहात, आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम जय भारत, जय भीम जय मल्हार. धन्यवाद साहेब. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने या विचारमंचावर धनगर समाज क्रांती सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चंद्रकांत जानराव उपस्थित आहेत, मी आपले स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, शिक्षण आणि संपत्तीनं वंचित समाज नोकरी नाही, उद्योग व्यवसाय नाही म्हणून बेकार फिरणारा तरुण, पावसाअभावी शेताला पडलेल्या भेगा बघत जीवन संपवणारा शेतकरी, लग्न करायला बसचा पास काढण्यासाठी वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुली,
मुलींवर होत असलेल्या अत्याचारानं लज्जित समाज म्हण अशा अनेक प्रश्नांचं विदारक चित्र आजचे दिन सबका साथ सबका विकासच्या नावाखाली आपण बघत आहोत. पण किती दिवस आपण भुकेनं मरणार. जलाओ और जलाओ लहू के चिराग, जलाओ और जलाओ लहू के चिराग, अभी फजा में अंधेरा दिखाई देता है, मिटा दो दहर से बुलंदियों के निशा, मिटा दो दहर से बुलंदियों के निशा, जहां से आदमी छोटा दिखाई देता है. आपल्या समाजाचे प्रश्न घेऊन रात्रंदिवस जे संघर्ष करत आहेत, रक्ताचे दिवे पेटवून अंधार करणारं नेतृत्व ज्यांचे पाय जमिनीवर आणि नजर आकाशामध्ये आहे, असे सन्माननीय नेते या विचार मंचावर आसनस्थ आहेत. त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी आपण ऐकणार आहोत माननीय अरुण घोडके यांना मी विनंती करते आपण आपले विचार व्यक्त करावेत. साळी समाजाचे साळी समाज संघटना माननीय अरुण घोडके. सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या सभेचे अध्यक्ष व सन्माननीय व्यासपीठ यांना अभिवादन करून या सर्व जनता जनार्दनांना नमस्कार, जय भीम. आज मी या ठिकाणी एक साळी समाजाचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. साळी समाज म्हणजे पैठणी साडी तयार करणारा समाज. पैठणी साडी ही जगात प्रसिद्ध होती आणि रेशमी वस्त्र परिधान करणारे राजाश्रय मिळालेला होता. परंतु इंग्रज आले आणि आमचा साळी समाज देशोधडीला लागला. त्यांना काही काम राहिलं नाही. आमचे आजोबा पंजोबाई बेघर झाले आणि आम्ही शेती व्यवसाय सुरू केला. आज मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी उभा आहे, कारण तो धंदा बंद पडला, कारण इंग्रजांना त्या रेशमी वस्त्रामध्ये काहीही स्वारस्य नव्हतं. तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मी प्रामुख्याने दोन तीन मांडणार आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि ओबीसी साहेबांना अशी विनंती करणार आहे की बाबा, शेतकरी आत्महत्या करतायत. बहुतेक शेतकरी मराठा समाजाचे आहेत आत्महत्या करणारे, आणि आमदार त्यांचेच आहेत. त्यांच्या राज्यामध्ये हे चाललेलं आहे. ते त्यांच्या समाजाला जर न्याय देऊ शकत नाही, वाचवू शकत नाही, तर आमच्या बहुजनांना का साठी काय करणार आहे ते. म्हणून आम्ही बाळासाहेबांबरोबर आहोत. तर माझी आज बाळासाहेबांना आणि ओवैसी साहेबांना अशी विनंती आहे की बाबा, त्यांनी शेतकऱ्यांसाठी फक्त एकच काम करावं, एकच आंदोलन सुरू करावं. शेतकऱ्यांना 3,000 रुपये प्रति महिन्याला पेन्शन मिळाली पाहिजे. सर्वांना पेन्शन मिळती, त्याला का मिळू नये? शेतकऱ्यापासून किती फायदा आहे? साखर कारखाने चालतात, दारू तयार होती, सरकारला करोडो रुपये मिळतात, मग शेतकऱ्याला पेन्शन का मिळू नये 3,000 रुपये? शेतकऱ्याला पेन्शन जर मिळाली तर दोन गोष्टी होतील. पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नाही, कारण पेन्शन ही 60 वर्षानंतर मिळती. 60 वर्षापर्यंत तो आशेवर जगत राहील आणि आत्महत्या करणार नाही, बरोबर आहे. आणि शेतकरी आपली शेती विकणार नाही. अशा अनेक शेतकऱ्यांनी मुलांच्या नावावर शेती केली आणि त्यांना खायला नाही. या शेतकऱ्याच्या वतीनं मी हे मांडू इच्छितो. तसेच आज या भाजप सरकारमध्ये एक गमतीचा विषय आहे की एक दाढीवाला गाय घेऊन चालला का हाणायचं, हल्लाच म्हणून समजा. अरे तो काय खाटी काय का? साधा माणूस असला तरी त्याच्यावर विश्वास नाही. आणि या भाजप सरकारला माझं असं म्हणणं आहे की बाबा, त्यांचे जेवढे खासदार आहेत त्यांना महिन्याला मला वाटतं काहीतरी 50,000 रुपये मिळतात. त्यांनी 10 गाई पाळाव्यात, खाट्या गाई. शेतकऱ्याची ऐपत नाही पाळायची. आमदाराला पैसे मिळतात महिन्याला मानधन, त्यांनी 5 गाई पाळाव्यात. जिल्हा परिषदचे लोक आहेत जे निवडून आले भाजपचे, त्यांनी आणखी 2-4 गाई पाळाव्यात. अशा सर्वांनी जर गाई सांभाळल्या तर शेतकऱ्यावरचा बोजा खाट्या गाईंचा कमी होईल, होणार की नाही? मग यांनी जर अशा सर्वांनी गाई पाळल्या थोड्या थोड्या, तर गाई कापणे जाणार नाही, बरोबर आहे का? दिसला माणूस की हा ना, अरे हे काय पद्धत आहे, कोस काय सरकार आहे, त्यांनी काय गुन्हा केला? तर यांनी गाई बद्दल एवढं प्रेम आहे. मी पण एक हिंदू आहे, मलाही गायीबद्दल, शेतकरी आहे, गाय माय आहे, आणि तिच्यापासून बरेचसे उत्पन्न मिळतं, खत मिळतं, दूध मिळतं, आम्ही तिचे उपकार जन्मोजन्मी फेडू शकत नाही. म्हणून या सर्वांना भाजपच्या लोकांना एवढं प्रेम दाखवतात, त्यांनी गाय पाळावे. आता काही लोक मला म्हणले, आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आम्हाला गाय कशा सांभाळता येतील? तुम्ही गाय शेतकऱ्याला एक गाय घेऊन द्या, माझ्यासारख्या शेतकऱ्याला द्या, कोणत्याही घेऊन द्या,
आणि फक्त त्याला 2000 रुपये महिना द्या, बाकीचं तो करून घेईल सगळं. एवढं प्रेम आहे ना, खर्च करा ना तुम्ही गाईच्या जीवावर. राजकारण करून फक्त मतं मिळवता काय? एका ठिकाणी मी वाचलं की दुसऱ्या देशामध्ये गाय दूध देते आणि आपल्या देशामध्ये गाय मतं देते. अशा प्रकारची हसू येतं की बाबा आपण जे काय चाललेलं आहे याच्यावर बाळासाहेबांनी आणि ओवैसी साहेबांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, तर त्यांनी शेतकऱ्याला 3000 रुपये पेन्शनचा मुद्दा उचलून धरावा, त्यासाठी मी आमरण उपोषणाला बसायला तयार आहे. कारण शेतकऱ्यांचे हाल पाहत नाही, तरुण शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांचे मुलं आईच्या तोंडाकडे पाहतात. आज मी आज एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, तो 35 वर्षाचा आहे. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. ओवैसी साहब, हम तो इस काबिल नहीं है, वहाँ बैठते थे लेकिन यहाँ बैठ गए आपके साथ में, और इस मंच पे हमको जो सम्मान मिला है वो सब बहुजनों को ऐसा ही सम्मान मिलेगा, और सब बहुजन बाड़ा साहब के साथ में रहेंगे, यही उम्मीद लेके मैं सबको जय भीम करता हूँ. धन्यवाद अरुण जी. शेतकऱ्यांच्या समस्या आपण मांडलेल्या आहेत, याबरोबरच शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी असा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, ज्ञानाचं प्रतीक म्हणून जगानं ज्यांचा गौरव केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, कामगार, शोषित बहुजन समाज, भारतीय स्त्री यांच्या हक्क अधिकारासाठी ऐतिहासिक लढा दिला, आंदोलनं केली, जात धर्मापेक्षा राष्ट्रहित, राष्ट्राची एकता आणि अखंडताला याला महत्त्व दिलं, आणि म्हणूनच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आज सर्वच विविध समाजबांधव जागरूक होत आहेत. आणि या महाअधिवेशनाच्या निमित्तानं या विचारमंचावर आपण एकत्र आलेले आहात. मी विनंती करत आहे SBC संघर्ष समिती प्रवक्ता माननीय महेश निनाळे यांना आपण आपले विचार व्यक्त करावेत. माननीय महेश निनाळे, SBC संघर्ष समिती प्रवक्ता. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सन्माननीय मंच व जमलेला हा प्रचंड जनसागर, भीम सागर, मीम सागर. मी मुंबईला गेलो होतो, तिथं मी पाण्याचा सागर पाहिला, परंतु आज या ठिकाणी मी हा भीम सागर पाहत आहो. आणि हा जनसागर, हा भीमसागर, हा भरती आलेला भीमसागर आहे, याला ओहोटी नाही. आणि ह्या भरतीच्या लाटेमध्ये मुंबईची सत्ता काबीज केल्याशिवाय हा जनसागर स्थिर राहणार नाही याचा मला विश्वास वाटतो. या सागरामध्ये मिळालेल्या अनेक मोठ्या नद्या आहेत, अनेक जाती या सागरामध्ये येऊन मिळत आहेत. मोठ्या मोठ्या जाती आहेत, छोट्या छोट्या जाती सुद्धा आहेत. मोठ्या जाती त्याचबरोबर छोट्या जाती, नदी नाले ओढे त्याचबरोबर ओहो सुद्धा आलेले आहे. मी एका ओहळाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो, एका छोट्या जातीच्या समाजाच्या व्यक्तीला आज मला या मंचावर जर स्थान दिलं असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि हे स्थान प्रत्येक वंचित घटकातील प्रत्येक छोट्या छोट्या जातीच्या प्रतिनिधींना मिळणार आहे याचा मला या ठिकाणी सार्थ विश्वास वाटतो. मी तमाम माझ्या मायक्रो ओबीसींना या ठिकाणी आनंदाने सांगू शकतो की आता बाळासाहेब आंबेडकराबरोबर ओबीसी आणि माननीय बॅरिस्टर ओवैसी साहेब सुद्धा आहेत, त्यामुळं आता आमचा सत्तेचा सोपान कोणीही रोखू शकणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मला एका छोट्या जातीच्या छोट्या प्रतिनिधीला मंचावर बसून 2 नगराध्यक्षाच्या बाजूला बसवलं, माझा सन्मान केला, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. मी या प्रचंड जनसमुदायासमोर आपला धन्यवाद व्यक्त करतो व प्रबुद्ध भारत जय भीम. धन्यवाद. माननीय बाळासाहेबांनी वंचित घटकांना महत्त्व दिलं, त्यांना एकत्र केलं आणि याला माननीय ओवैसी साहेबांनी पाठिंबा दिला. आता सत्ता दूर नाही असा आशावाद आपण व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.
बंधू आणि भगिनींनो, भारतीय संविधानानं स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वावर आधारित लोकशाही निर्माण केली. पण इथले धनदांडगे सत्ताधारी बाबासाहेबांनी अखंड परिश्रमानं तयार केलेल्या घटनात्मक मूल्यांची पायमल्ली करत आहेत. तू चालत होतास अन वादळं दिशा बदलत होती, तू चालत होतास अन वादळं दिशा बदलत होती, तू पाहत होतास अन आसमानं तुझ्या पुढं झुकत होती. पिढ्यानं पिढ्याची शस्त्र परजली, साधा कोपराही न हल्ला. पिढ्यानं पिढ्याची शस्त्र परजली, साधा कोपराही न हल्ला. तू फक्त पेन उचललास आणि इतिहास इथला बदलला. इथला इतिहास बदलण्याचं सामर्थ्य केवळ बाबासाहेबांच्या लेखणीमध्ये होतं. आणि म्हणूनच या मूल्यांची पायमल्ली होऊ देऊ नये यासाठी, याला उत्तर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी एकत्र आलेली आहे. यानंतर मी विनंती करत आहे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय रविकांत राठोड यांना, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय रविकांत राठोड. आज या वंचित बहुजन आघाडीच्या शेतकरी अधिवेशनाला तमाम महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जो बहुजन वंचित समाज आज इथं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय बॅरिस्टर ओवीसी साहेबांच्या सभेला उपस्थित राहिलाय. मित्रांनो, खरंच आता असं वाटायला लागलंय की वंचित बहुजनांची सत्ता आल्याशिवाय या महाराष्ट्रात राहणार नाही आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, या भारत देशामध्ये जन्म घेऊन स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या तमाम संत आणि महामानवांना मी मानवंदना करतो. आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेचा प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने तुम्हा सर्वांसमोर नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांना माझा प्रेमाचा जय शिवालाल, जय भीम, जय मीम, जय मल्हार. मित्रांनो, या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष उलटून गेली, पण आजही मला असं वाटतंय की वंचित बहुजनांना स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. आणि जर तुमच्यापैकी कोणाला जर वाटत असेल की खरंच या भारत देशातल्या वंचित बहुजनांना स्वातंत्र्य मिळाले, अरे जाऊन बघा आमच्या त्या दलित बहुजन वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, तेव्हा तुम्हाला तुमच्या लक्षात येऊन जाईल की खरंच स्वातंत्र्य मिळालंय का नाही. अरे जाकर देखो हमारे उस दलित मोहल्ले में आज की क्या परिस्थिति है, और उस हिसाब से अगर आप देखोगे तो आपको समझ में आ जाएगा कि सही में हमको स्वातंत्र्य मिला है कि नहीं मिला है. अरे जाऊन बघा त्या धनगरवाड्या वस्त्यांमध्ये आजची परिस्थिती काय आहे, आणि या परिस्थितीकडे बघितलं तर तुम्हाला कळेल की खरंच आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय का नाही आहे. आणि माझ्या गोरमाटी बांधवांना माझी विनंती आहे, जर तमेन हनु वाटरो भी है कि हमें स्वातंत्र्य मळवच तर चालो मार सोबत लारे 10 साले ती मग तांडे काम करोचो. आणि व तांडे जाण देखो हमें ये तांडे परिस्थिती में, हमें ये तांडे रे परिस्थिती में हमें देखू लागी है कि खरोच हमें स्वातंत्र्य मळवच काय. भियो या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करतोय. आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ज्या वंचित बहुजनांचं कोणाला जर फुळकं आलं असेल आणि कोणी जर त्यांचा विचार करत असेल तर खरंच मला आदरणीय बाळासाहेबांचं इथं स्वागत करावं वाटतं की बाळासाहेब तुम्ही हा वंचित बहुजनांना सत्ता मिळवून देण्याचा जो विडा उचललाय तर हा पूर्ण समाज, पूर्ण वंचित, पूर्ण ओबीसी, पूर्ण दलित, पूर्ण मुस्लिम आणि पूर्ण भटक्या विमुक्त समाज तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये पहिल्यांदा आमदार होणारा माणूस
आदरणीय बाळासाहेबांमुळे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री बनणार आहे मित्रांनो मंत्री. त्यासाठी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. स्वातंत्र्य आम्हाला 72 वर्ष झाली मिळाली नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर खऱ्या अर्थानं मित्रांनो कोणाला स्वातंत्र्य मिळालं असं तुम्हाला वाटतं? अरे स्वातंत्र्य तर त्यांना मिळालं जे भाई और बहिण म्हणू म्हणू बाहेरच्या देशाच्या परदेशवारा करतायत. अरे स्वातंत्र्य तर त्या लोकांना मिळालं. अरे स्वातंत्र्य तर त्याला मिळालं जो मम्मी का पप्पू बनून पूर्ण भारत देशात फरतोय. अरे स्वातंत्र्य तर त्यांना मिळालं जे या परिस्थितीमध्ये या राजकारणामध्ये स्वतःचे स्वातंत्र्य तर त्यांना मिळालं इथल्या त्या काका पुतण्यांना स्वातंत्र्य मिळालं मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला विनंती एवढीच आहे. आमची जी ओळख निर्माण केलेली आहे बाकीच्या भांडवलदारशाही लोकांनी जी ओळख आमची निर्माण झालेली आहे की 1000 आणि 500 नोटीवर दारू आणि बोटीवर आमचा हा समाज विकला जातोय. हा समाज आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये या लोकांना ठणकावून सांगतोय की आता आम्ही जागे झालो आहोत. आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाचा अधिकार ते मतदान आता आम्ही विकणार नसून या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दान रुपये आम्ही दान करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अरे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये आमच्या आदरणीय हरिभाऊ भदे साहेबांसारखे आदरणीय इम्तियाज जलील साहेबांसारखे आमदार पाहिजेत का या पैशाने माजलेल्या राजकीय गेंडे पाहिजेत तुम्ही ठरवा. मित्रांनो अमित भाऊ भुईगळ सारखे चुन्नीलाल जाधव साहेबांसारखे तुम्हाला वाघ पाहिजेत का दुसऱ्याच्या दावणीला बांधलेले कुत्रे पाहिजेत हे तुम्ही आम्ही ठरवा. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समोर नवा पर्याय निर्माण झालेला आहे आणि या पर्यायाला तुम्ही हात जोडून विनंती आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल आणि येणाऱ्या काळामध्ये खरंच या बहुजन या शेतकरी कष्टकरी ऊसतोड कामगारांची सत्ता आणण्यासाठी आणि या क्रांतीचे तुम्ही आम्ही साक्षीदार बनूयात. एवढं बोलून मी थांबतो. जय गौर, जय शिवलाल, जय भीम, जय संविधान, जय भारत, जय मीम, जय मल्हार. हॅलो, धन्यवाद रविकांतजी. वंचित बहुजनांना सत्ता देण्याचा विडा आदरणीय बाळासाहेबांनी उचललेला आहे. त्यांना सर्वच समाज बांधवांचा पाठिंबा असल्याचं मत आपण व्यक्त केलेलं आहे. या उजव्या साईडला जे बांधव उभे आहेत कृपया आपल्याला विनंती आहे आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे. आपण खाली बसून घ्यायचं आहे. दो शेर यहां पर विराजमान है उनकी दहाड़ हमें सुननी है. शोर मत कीजिए. बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी जातीभेदाच्या पलीकडे जाऊन समता स्थापित केली त्याच समतावादी विचारांचा प्रसार करणारे हरिभक्त परायण अर्जुन महाराज पांचाळ या विचारमंचावर आसनस्थ आहेत. मराठवाडा वारकरी मंडळाचे हरिभक्त परायण अर्जुन महाराज पांचाळ यांना विनंती आहे आपण आपले विचार व्यक्त करावेत. याबरोबरच माननीय किसन चव्हाण यांना विनंती आहे आपण विचारमंचावर यावं. सर्व व्यासपीठ तसे जमलेले माझे सर्व बहुजन समाज बांधव यांना माझा मानाचा मुजरा. या ठिकाणी बहुजन समाजाचा एवढा मोठा हा जनसमुदाय या ठिकाणी जमला हेच पाहून मी पहिल्यांदा भारावून गेलो आहे. धन्यवाद व्यक्त करतो व्यासपीठाचं. त्यांनी एवढी मेहनत घेऊन महाराष्ट्रातला तमाम माझा बहुजन बांधव या ठिकाणी एकत्र करून हे प्रदर्शन या ठिकाणी सर्व या राजकीय वर्तुळामध्ये इतिहास करणारं घडून आणलं त्याबद्दल त्यांचे अनंत कोटी धन्यवाद. सज्जन हो, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ सर्व जाती पंथांना एकत्र करून वारकरी संप्रदायानं खूप मोठा इतिहास केलेला आहे. ज्यावेळेस बहुजन समाजातील माझ्या काही भाविकांचं या ठिकाणी शोषण होत होतं त्यांना या ठिकाणी आदराचं स्थान मिळत होतं त्यावेळेस या संतांनी त्यांना एकत्र करून या ठिकाणी बहुजन समाजातील साधू संतांना मोठा मान मिळवून दिला
आणि त्या काळामध्ये सर्व संतांनी या जातीपातीच्या पलीकडे येऊन एक समाजाचं मोठं कार्य करण्यासाठी हाती घेतलेला वसा आज ह्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय बाळासाहेबजी आंबेडकर हे करतात. गेल्या 15 वर्षापासून त्यांचे माझे या ठिकाणी संबंध आलेले आहेत. परंतु ज्या ज्या वेळेस आमच्या भेटीगाठी चर्चा होती त्यावेळेस त्यांना बहुजन समाजाची खूप मोठी तळमळ आहे. सज्जन हो, मी एका अल्पसंख्याक समाजाचा पाईक म्हणून सुतार समाजाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रभर करतोय. त्या अनुषंगानं आमच्या ह्या समाजाला आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये राजकीय सामाजिक कुठलं या ठिकाणी आज अधिकार मिळालेला नाही. पाठीमागं मला माहीत आहे ज्यावेळेस ओबीसी समाजामधले 40-45 जाती वगळायचा सरकारने विचार केला त्यावेळेस ठामपणे आमच्या बाळासाहेबांनी त्यांच्या विचाराला फाटा मारून त्यांच्या विरोधामध्ये आज शड्डू थोपटून आज 45 जातीचा या आरक्षणामधून काढून टाकू नये म्हणून प्रयत्न करून त्या जातीला न्याय मिळवून दिला. खरं म्हणजे त्यांचं खूप मोठं या ठिकाणी कौतुक आहे. अशा परिस्थितीमध्ये हा जो समुदाय या ठिकाणी एकत्र आला खरं म्हणजे आमचं हे बोलण्याचं व्यासपीठ नाही आणि अशा समाजामध्ये आमच्यासारख्यांनी काय बोलावं. कारण हा महान एक मोठा इतिहास आहे या ठिकाणी आमच्यासारख्यांना. कारण वारकरी संप्रदायाचं काम करत असताना आमचा एक शेड्यूल वेगळा आहे. कारण राजकीय व्यासपीठावर बोलणं हे आमच्यासारख्याला जमत नाही. परंतु या मंडळींचा आग्रह होता. काल आमचं आंबेडकर साहेबांशी चर्चा झाली. ते म्हणे की महाराज तुम्ही थोडा वेळ येऊन या व्यासपीठावर आमच्यासोबत या. आणि खरंच म्हणजे बहुजन समाज जर या विचाराने एकत्र आला तर या देशामध्ये सत्ता पालटायला वेळ लागणार नाही. सर्व समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे, आपण सात्विक विचार करून चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहावं आणि ह्या समाजाचं देशाचं हित आपण जोपासायचा प्रयत्न करावं. एवढंच या प्रसंगी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला या ठिकाणी बोलवलं, मोठा मान दिला, त्याबद्दल या व्यासपीठाचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हरी, जय महाराज. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, या देशामध्ये विविध धर्म संप्रदाय जातीचे लोक राहतात. 1000 असतील धर्म, 1,00,000 असतील जाती, पण जिच्यात मिसळायचंय ती एकच असते माती. जाती धर्माचं कोणतंही राजकारण न करता आलेले आहेत. मी विनंती करत आहे विश्वकर्मा सुतार समाजाचे माननीय मोहन बोरुडे यांना आपण आपले विचार व्यक्त करावेत. पण आपल्याला विनंती आहे आपण 3 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करावेत. वेळेची मर्यादा आपण पाळावी ही विनंती. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय अतिथी व माझे सर्व समाज बांधव आणि भगिनींनो, आज मी एक सुतार समाजाचा महाराष्ट्रातील कार्यकर्ता प्रतिनिधित्व म्हणून मी इथे या घटक सर्व आघाडी घटक याच्या घटनामध्ये सामील होत आहे. आणि हा इतका मोठा मेळावा बघून खरोखरच आज माझा आत्मविश्वास वाढलेला आहे की आपल्या समाजासाठी कोणीतरी वाली आहे. आणि ते डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाशजी बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांच्या विचाराला आमच्या समाजाच्या वतीने मी या आघाडीचा संपूर्णपणे पाठिंबा देत आहे. व यापुढे ज्या ज्या वेळेस आमची गरज पडेल या आघाडीला माझा संपूर्ण पाठिंबा राहील. आणि त्यानंतर पुढील सर्व राजकीय विजयाच्या वेळेस सगळे गरज पडेल त्या त्यावेळेस आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने आपल्याला पाठिंबा देतो. एवढं मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद मोहनजी. यानंतर मी विनंती करत आहे कोळी समाज संघटनेचे माननीय SS बिराडे यांना आपण आपले विचार व्यक्त करावेत. छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांना अभिवादन करून मी आपल्यासमोर 2 शब्द मांडतोय. मी महाराष्ट्र मराठवाडा विभागाचा आदिवासी कोळी समाजाचं नेतृत्व करतोय. मित्रहो,
मी समाजाचा आमचा आदिवासी कोळी समाजाच्या बाबतीत कोणते कोणते अत्याचार हे शासनाने आजपर्यंत केलेले आहेत, बीजेपी सरकारने काँग्रेस सरकारने आजपर्यंत काय काय केलेलं आहे हे तुम्हाला मी समजून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. मित्र हो, आत्ताच एक महिन्यापूर्वी जे आहे आम्हाला आमचे तीन लोक आदिवासीचे कोळी समाजाचे टोकरे कोळी महादेव कोळी समाजाच्या लोकांनी तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, एक यावल तालुक्यामध्ये, एक चोपडा तालुक्यामध्ये आणि एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये. या तीन लोकांनी का आत्महत्या केल्या? त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही एलडीएम कडून. का? तर एका ठिकाणी कोळीची नोंद आहे, दुसऱ्या ठिकाणी महादेव कोळीची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेट देता येत नाही अशा पद्धतीने त्याचा त्या लोकांनी लिहून ठेवलं की मला असा असा त्रास झालेला आहे, शासनाने मला असा असा त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही आत्महत्या करतो. मित्र, या शासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. जळगावला आम्ही मोर्चा काढला त्याच्यासाठी, तरी सुद्धा दखल घेतलेली नाहीये. तर मी या व्यासपीठावर सांगू इच्छितो मित्र हो एवढंच की आमच्या आदिवासी समाजावर जे आहे इतकं मोठं गडांतर षड्यंत्र जे आहे महाराष्ट्र शासन, बीजेपी असो, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सगळ्यात जास्त आमच्यावर अन्याय केला असेल तर राष्ट्रवादीने केलेला आहे मित्र हो. कारण हे एक षड्यंत्र, ही एक लॉबी कार्यरत आहे एसटीच्या लोकांना विशिष्ट ठिकाणी न्याय देऊ नये असं त्यांनी एक प्रकारे शपथ घेतलेली आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना ते नाहीतच असं म्हणून त्यांनी एक प्रकारे प्रचार केला आणि आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे मित्र. म्हणून सांगतो आमच्या आत्ताच एक महिन्यापूर्वी तीन आत्महत्या झालेल्या आहेत, तरी सुद्धा हे सरकार आमचं ऐकायला तयार नाही, आम्हाला न्याय द्यायला तयार नाही. म्हणून आम्ही जाहीरपणे मी सांगू इच्छितो की वंचित आघाडी, बहुजन आघाडी ही जी स्थापन झालेली आहे मित्र, 70 वर्षापासून अन्याय सहन करणाऱ्या या कोळी समाजाचा पूर्ण पाठिंबा जो आहे मी वंचित आघाडीला दिले शिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे मित्र हो. एवढंच नाही, जय भीम जय भीम जय बल्लार. मित्र हो, एक मिनिट फक्त घेतो मी. आज जे आहे भारताची फाळणी करणाऱ्या महापुरुषाची आज जयंती आहे मित्र. मला खेदाने सांगावं वाटेल, भारताची फाळणी करणारा महापुरुष महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. जयंतीच्या बाबतीत मला एक वाक्य तुम्हाला सांगायचं आहे, सडती रही लाशे, सडती रही लाशे सडकों पर, गांधी फिर भी मौन थे. सडती रही लाशे सड़कों पर, गांधी फिर भी मौन थे. हमें पढ़ाया गया गांधी के चरखे से, आजादी आई तो फांसी पर चढ़ने वाले 25-26 साल के जवान कौन थे. मित्रों, याद अनुसंगाने और हम गांधी को मानते हैं, याद करो वो दिन जिन्होंने देश के लिए फांसी पर चढ़ गए. हम गांधी को मानते हैं, अरे जयंती मनानी आए तो देश के लिए जो जिन्होंने जान दी उनकी मनाओ, दूसरों की क्या मनाते. मित्र हो, अशा प्रकारे या समाजाला जे आहे आमच्या कोळी समाजाला कुठं महादेव म्हटलं जातं, कुठे मल्हार म्हटलं जातं, कुठं टोकरे म्हटलं जातं, तर अशा विविध अशा षड्यंत्राने हे इकडे नाही आहेत, ते तिकडे नाही आहेत अशा पद्धतीने या समाजाला इतकं काही त्यांनी 70 वर्षापासून आम्हाला हे वंचित ठेवलेलं आहे. मित्र हो, घरी जात आहेत आमचे 10,000 लोक, त्यांना अवैध करून घरी नोकरीवरून खाली केलेलं आहे, आणि आज ते त्यापैकी 500 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यापूर्वी मला हे म्हणायचं आहे, याच्यासाठी मला बहुजन आघाडी जे आहे मित्र हो, ओवेसी साहेब आणि आमचे दैवत आमचे कोळीभूषण माननीय दशरथजी भांडे साहेब यांच्या आधिपत्याखाली आमचा समाज आहे तो एकवटल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला ग्वाही देतोय. मित्र, पुन्हा एक म्हणतोय,
जिस समाज का बुद्धिजीवी मित्रों बुद्धिजीवी समाज जो है तो अन्याय करना अपने वाला तो अन्याय करते समाजावर। जिस समाज का बुद्धिजीवी वर्ग अपने ही समाज के प्रति बेईमानी और भ्रष्ट हो उस समाज का सत्यानाश करने के लिए दुश्मनों की जरूरत नहीं होती। मित्रों अपना समाज अपने जे है प्रगति करू देत नहीं हा त्यामागचा उद्देश है। जय भीम जय मल्हार मल्हार आमचा सुद्धा झेंडा मल्हार महादेव कोळीचा पिवळाच आहे आमचं सुद्धा दैवत मल्हार आहे। मित्र हो कोणीतरी आत्ताच म्हटलेलं आहे की पिवळा आणि निळा हे दोन रंग जर एकत्र केले तर त्याच्यापासून हिरवा रंग तयार होतो आणि हा हिरवा रंग तुम्हाला आज दिसतोय हा हिरवा रंग तुम्हाला आज दिसतोय आणि हा मैं म्हणतो मित्र तुम्ही नुसते मुख्यमंत्र्याची भाषा करताय। माननीय बाळासाहेब आंबेडकर एक दिवस पंतप्रधान व्हावे ही माझी इच्छा आहे आणि हे तुमचं समर्थन आहे। अधिवेशनाला वेळेचं बंधन असल्यामुळे मी एवढंच बोलतो जय हिंद जय भारत जय भीम। धन्यवाद। 70 वर्षापासून अन्याय सहन करणाऱ्या कोळी समाजाचा पाठिंबा आदरणीय बाळासाहेबांना आहे। एवढंच नाही तर आपण केवळ मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान व्हावं या सदिच्छा आपण दिलेल्या आहेत। यानंतर मी विनंती करत आहे लाल सेना अध्यक्ष कॉम्रेड गणपत भिसे यांना आपल्याला विनंती आहे आपण वेळेची मर्यादा पाळावी केवळ 3 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। कॉम्रेड गणपत भिसे सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आजच्या या विराट सभेचे जे मुख्य आकर्षण आहेत आदरणीय बाळासाहेब ओवेसी साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर साहेब माझा देवावर वगैरे विश्वास नाही माझा देवावर विश्वास नाही परंतु आमचे बाप जादे गावामध्ये फिरायचे आणि आशीर्वाद द्यायचे। काय आशीर्वाद असायचा? आशीर्वाद असा असायचा की जय लक्ष्मी 5 चे 50 होऊ दे येल मांडवावर जाऊ दे काही गोधनानं वाडे भरू दे आणि तुहाच बाप आमदार हो दे तुहाच बाप खासदार हो दे तुहा चुलता चेअरमन हो दे तुहाचा दूध संघाचा साखर कारखान्याचा सुदगिरणीचा चेअरमन हो दे आणि मी असाच भीक मागू दे असा आशीर्वाद आमचे मांगाचे लोक द्यायचे। आणि साहेब झालं बी तसं देशाला स्वातंत्र्य मिळालं यांचेच आमदार यांचेच खासदार यांचे चेअरमन आणि गणपत भिसेचा आज त्यांनी निवडून यायचं हा पुढे डपली ढोलका वाजवित आणि हलकी वाजवित चालायलेला असायचा। साहेब आम्ही तुमच्याकडे येत असताना आम्ही तुम्हाला आमदार की मागत नाहीत आम्ही तुम्हाला खासदार की मागत नाहीत आम्ही तुमच्याकडे ज्या आशेनं आलेलो आहोत की जे संकट आहे ते संकट फक्त मांगावरच नाही या देशातल्या 18 पगड जातीवर संकट आलेलं आहे। साहेब ते संकट काय आहे? आम्ही का तुमच्या सोबत आलेलो आहोत? आम्ही का तुमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेलो आहोत? त्याचं कारण आहे साहेब की आता एक एक करून सगळ्यांना मारलं जाणार आहे। त्याचं कारण असं आहे की इथल्या संघाचं ब्रीद आहे परम वैभव दे तुम्ही तत्त राष्ट्रम। काय ब्रीद आहे इथल्या संघाचं? परम वैभव ने तुम्ही तत्त राष्ट्रम। यंदा पुन्हा ते परम वैभव निर्माण करायचे की आमच्या गळ्यामध्ये गाडगाणी पाठीला झाड वासला पाहिजे आणि ह्यांचा फुकट खाव
देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे आणि संसदेमध्ये गेला पाहिजे. आणि म्हणून जे काय त्यांचं स्वप्न आहे की आमचे बाप दादे जसावरी होते आणि हे आमच्या पायापाशी होते, यांनी झाडू मारलं, आमचं शेण काढलं, आमचे गाव की केले, आमच्या पुढे हलकी ढोलकी वाजवली, यांना पुन्हा ते परमवैभव निर्माण करायचंय. आणि या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानावरचा विश्वास ओढून यंदा पुन्हा मनुस्मृती या देशामध्ये आणायची. आणि म्हणून साहेब मातंग समाजाच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे. या ठिकाणी मुस्लिम समाज आपल्या सोबत आलेला आहे, धनगर समाज आपल्या सोबत आलेला आहे, माळी समाज आपल्या सोबत आलेला आहे. मी जय लहुजीची शपथ घेऊन सांगतो साहेब की महाराष्ट्रातला मातंग समाज आपल्या पाठीशी उभं करून आपलं जे स्वप्न आहे या ठिकाणी बहुजनांची सत्ता या महाराष्ट्रावर आणण्यासाठी आपण जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील मातंग समाजात सुद्धा सिंहाचा वाटा असणार झाला अशा पद्धतीचं मी या ठिकाणी शब्द देतो. आणि मला या विराट जनसभेच्या समोर व्यक्त होण्यासाठी आपण जे संधी दिलेली आहे त्याबद्दल मनपूर्वक मी आपले आभार मानतो. कारण आमची जी जागा होती यांच्या पायथ्याला होती, आमची जी जागा होती कुठल्या नालीच्या काडला आणि उकरडीवर आमची जागा होती. आपण या विराट सभेच्या समोर या समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी पेश होण्याची जी काही संधी दिलेली आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय लहुजी, जय भीम, लाल सलाम. धन्यवाद गणपतजी. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी जे उभारलेले बांधव आहेत आपल्याला विनंती आहे कृपया आपण बसून घ्यायचं आहे. सन्माननीय नेत्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. हंगामा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो नाही, तर सन्माननीय मान्यवरांचे विचार आपण ऐकण्यासाठी एकत्र आलेले आहोत. या देशाची सूरत जर आपल्याला बदलायची असेल तर आपण शांत असणं, त्यांचे विचार शांततेनं ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. शांततेचं सहकार्य करा आणि ज्या ठिकाणी आपण उभे आहात त्याच ठिकाणी आपण बसून घ्यावं. यानंतर मी विनंती करत आहे वडार फोरम अध्यक्ष माननीय टी एस चव्हाण यांना आपण आपले विचार व्यक्त करावेत. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी महामेळावा आज संपन्न होत आहे. या प्रसंगी महामानव रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता अहिल्यादेवी होळकर, माता रमाई यांच्या विचाराला अभिवादन करतो. या विचारपीठावर ज्यांच्या उपस्थितीत हा महामेळावा संपन्न होत आहे, या प्रमुख उपस्थित असलेले भारी बहुजन महासंघाचे प्रमुख नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, एमआयएमचे प्रमुख बॅरिस्टर ओवैसी साहब, माजी आमदार हरिभाऊ बदे साहेब, हां, या देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झाले असताना सुद्धा भटकाळी मुक्त समाज हा उपेक्षित जीवन जगत असताना, अन्यायाला न्याय म्हणून स्वीकारणाऱ्या परंपरेला तडा देण्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी विडा उचललेला आहे. याचं प्रतीक म्हणून बहुजन वंचित आघाडीची स्थापना करून आम्हाला न्याय देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. समानतेचे सूत्र स्वीकारलेल्या भारतीय राजघटनेने लोककल्याणाची भूमिका स्वीकारल्यामुळे जो समाज जागा झाला तो समाज विकासाकडे पोहोचला आणि झोपला तो संपला. आज आमचं भटक्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. आमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे. जो समाज विचार करतो तो समाज एकत्रित होतो, जो समाज एकत्रित होतो तो समाज संघटित होतो, जो समाज क्रांती करतो तो समाज विजय होतो. म्हणून आज आपण या ऐतिहासिक नगरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण उपस्थित झालेलो आहात आणि एक देशाच्या राजकारणाला एक नवी दिशा देण्याचा आपण हा प्रयत्न करीत आहोत. नक्कीच बहुजनांची
आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री होतील आणि यामध्ये आमचा वडार समाज भटका समाज सामील झालेला आहे आणि माझ्यासारख्या सामान्याला जिथं समोर बसण्याची भाषण ऐकायची सवय असणाऱ्या माणसाला आज व्यासपीठावर बसण्याची संधी दिली त्याबद्दल मी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि अविनाश डोळे सर या सर्वांचं मी आभार मानतो आणि मी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय वडार. धन्यवाद चव्हाण साहेब. जिंदगी हो मेरी परवानी की सूरत यारब इल्म की शमा से हो मुझको मोहब्बत यारब मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको नेक जो राह हो उस राह पर चलाना मुझको नेकी की राह पर चलाने वाला नेकी की राह पर चलने वाला सभी के भलाई की कामने करना करने वाला मुस्लिम समाज आज आपल्याला पाठिंबा देत आहे आणि म्हणूनच सत्तेच्या जवळ आपण गेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. या विचारमंचावर आसनस्थ बुलढाणा नगर अध्यक्ष माननीय नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद यांना मी विनंती करत आहे आपण आपले विचार व्यक्त करावेत. जे बांधव उभे आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आहे त्या जागेवर खाली बसून घ्यावं. मंच पर उपस्थित हमारे आदरणीय भारी बहुजन के राष्ट्रीय नेता प्रकाश अंबेडकर जी, एमआईएम के राष्ट्रीय अध्यक्ष हमारे असदुद्दीन ओवैसी साहब जी, आदरणीय मंच, वंचित बहुजन आघाड़ी के सभी मान्यवर, यहाँ पर आए हुए मेरे सभी बहनों भाइयों माताओं को मेरा अस्सलाम वालेकुम, जय भीम, नमस्कार. मैं आपको बताना चाहती हूँ कि आज के दिन महाराष्ट्र की राजनीति में एक स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा. आज का ये जो दिन है वो महाराष्ट्र की राजनीति में स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा. और मैं बहुत खुशकिस्मत हूँ कि इस ऐतिहासिक क्षण का साक्षी बनने का सौभाग्य मुझे मिला है. इस देश की राजनीति में गरीब वंचित शोषित और ज़रूरतमंद लोगों की सेवा में हमारे आवाज़ उठाने वाले सक्षम नेतृत्व और हमारे दो मसीहा आज एक ही मंच पर उपस्थित हैं. इनकी मौजूदगी की खुशी में मैं ये चार पंक्तियां उनको समर्पित करना चाहती हूँ. हो मुबारक जश्न मसनदे सदारत आप हैं, गोया कि इस जलसे की जेब व जीनत आप हैं. आपकी इंसान नवाजी आपका हुस्ने सुलूक दर हकीकत इस हकीकत की हकीकत आप हैं. जैसा कि हम सब जानते हैं कि आज देश में जिस तरह के हालात चल रहे हैं ऐसे हालात में सरकार के खिलाफ बोलने वाला या तो आतंकवादी करार दिया जाता है या तो नक्सलवादी करार दिया जाता है. पर ऐसे हालात में हमारी बात रखने वाले और हमारे लिए आवाज़ उठाने वाले हमारे इन दो रहनुमाओं ने हमारे लिए हमेशा आवाज़ उठाई है. आज देश में उन्नाव की घटना हो या मुजफ्फरनगर की घटना हो या हमारे हैदराबाद में हमारे भाई रोहित वेमुला की आत्महत्या का मामला हो, एट्रासिटी का मसला हो या आज हमारे तलाक का मामला हो या भीमे कोरी गाँव का मसला हो, आज हमारे ये दो शहर हमारे लिए आवाज़ उठाते हैं. जैसा कि हम सब जानते हैं कि 3 जनवरी को हमारे आदरणीय नेता प्रकाश अम्बेडकर जी ने हमें एक आवाज़ दी और उस एक आवाज़ पर पूरा महाराष्ट्र बंद हुआ. उनका साथ देकर हमने देश को यह दिखा दिया कि हमारे आदरणीय नेता प्रकाश अम्बेडकर जी क्या है. ये हमारे विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की परछाई हैं जिन्होंने अपना सारा जीवन हमारे लिए कुर्बानी दी है. मैं ऐसे हमारे बेबाक और निडर नेता के लिए यहाँ पर एक शेर कहना चाहती हूँ.
अपनी आवाज को तलवार की झनकार बना लो, अपनी आवाज को तलवार की झनकार बना लो। जीना है तो सच्चाई को पतवार बना लो, जीना है तो सच्चाई को पतवार बना लो। जो शख्स जिसे देखकर याद आ जाए मसीहा को ही, उस शख्स को कौम का सरदार बना लो। मैं आपको बताना चाहती हूँ कि मैं औरंगाबाद शहर की ही बेटी हूँ और यहीं पली बड़ी हूँ। यानी औरंगाबाद माजे माहिर है, और आपकी इस बेटी को हमारे आदरणीय नेता प्रकाश अंबेडकर जी ने बुल्डाना शहर की पहली मुस्लिम महिला नगर अध्यक्ष बनाया है। आज इस मौके पर मैं आप सभी से गुजारिश करती हूँ कि हमारे देश के संविधान की रक्षा के लिए, बहुजन और मुस्लिम समाज के सम्मान के लिए वंचित मेरे बहनों भाइयों को सत्ता में भागीदारी के लिए देने के लिए वंचित बहुजन आघाड़ी को मजबूत करें, और हमारे आदरणीय नेता प्रकाश अंबेडकर जी और हमारे आदरणीय अवैसी साहब जी के हाथ मजबूत करें। यही अपील, यही अपेक्षा मैं आप सभी लोगों से रखती हूँ। और एक शेर मैं आप सभी के लिए बोलती हूँ, टूटने लगे हौसले तो ये याद रखना, टूटने लगे हौसले तो ये याद रखना, बिना मेहनत के हासिल तख्तो ताज नहीं होते, ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। यहाँ पर आए हुए मेरे सभी बहनों भाइयों माताओं का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। जय भीम, जय भीम। धन्यवाद। अपनी आवाज को तलवार की झंकार बना लो असं म्हणत या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झाल्याचा आनंद औरंगाबादच्या या कन्येने व्यक्त केलेला आहे। पुन्हा एकदा मी आपले मनापासून आभार मानते। यानंतर मी विनंती करत आहे कुंभी समाजाच्या अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय संध्याताई वाघमोडे यांना आपण आपले विचार व्यक्त करावेत। वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी महाअधिवेशन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आपले बहुजनांचे हृदय सम्राट आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तसेच मुस्लिम समाजाच्या प्रश्नासाठी सक्षमपणे आवाज उठवणारे आदरणीय ओवीसी साहेब, तसेच आमच्या प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर, आदरणीय व्यासपीठ आणि महाराष्ट्रातून आलेले तमाम बंधू आणि भगिनींनो, उपस्थित पत्रकार बंधू आणि मीडिया, या ठिकाणी औरंगाबाद शहराचं आंबेडकर घराण्याचं नातं कसं आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अधिवेशन घेतलं, त्यानंतर बाबासाहेबांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं हे सर्वात मोठं अधिवेशन आहे असे मला वाटते। या ठिकाणी आपण पाहतो की सरकारच्या या चुकीच्या धोरणात कोणताही नेता समोरून आवाज उठवत नाही, तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या सरकारच्या विरोधात ठामपणे आणि खुल्लेआम बोलतात। ही ताकद फक्त आदरणीय बाळासाहेबांमध्ये आहे। तसेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांच्या विचाराने वागतात आणि बाबासाहेबांच्याच विचाराने चालतात, कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये ओबीसींना सर्व जाती धर्माच्या लोकांनी न्याय दिला, तसाच ओबीसींनाही बाबासाहेबांनी सर्वात जास्त न्याय दिला। त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज अकोला जिल्हा परिषदेची अध्यक्षा कुणबी समाजातील प्रथम महिला मान मिळाला तो फक्त आदरणीय बाळासाहेबांमुळे, फक्त आदरणीय बाळासाहेबांमुळे। आणि आदरणीय बाळासाहेब शेतकऱ्यांसाठी नेहमी मोठमोठे आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत असतात। आताच आपल्याला कोणीतरी सांगितलं
की शेतकऱ्यांची कशी दशा आहे, शेतकरी कोण्या समस्येत आहेत याचाच विचार करून आम्ही आमच्या जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार आम्ही आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सेसमधून शेतकऱ्यांना 2 वर्षापासून मोफत बियाणे ही योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी देत आहोत. तसेच आमच्या मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी आम्ही बैला बालकल्याणमधून कुक्कुटपालन ही योजना आम्ही या ठिकाणी राबवली आहे. आणि शेतकऱ्यांचा विचार फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करतात. या ठिकाणी शेतकऱ्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीची सत्ता कशी स्थापन होईल याकडे आपण लक्ष द्यावं. या ठिकाणी आपण पाहतो की देशात काय बोलत आहेत नेते की देश बेटी बढाओ बेटी पढाओ बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ. पण या ठिकाणी ज्यापासून जेव्हापासून हे सत्तेत सरकार आलं त्यापासून आमच्या महिलांवर अत्याचार खूप वाढलेले आहेत. तर ज्या ठिकाणी जे नेते स्त्रियांचा सन्मान करतात त्याच नेत्याच्या पाठीशी आपण तमाम महिलांनी उभं राहून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सत्तेत आणि वंचित बहुजन आघाडींना आपल्याला सत्तेत बसवायचं आहे. या ठिकाणी आम्हाला बऱ्याच आमच्या धनगर तेली माळी कोळी आणि मुस्लिम समाजाच्या महिलेलाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून स्थान दिलेलं आहे. अशा आदरणीय नेत्याचा आदर करणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून आपल्या समस्या सोडवून घेणं हीच आपल्यावर जबाबदारी आहे. मी माझ्या कुंभी समाजाला आवाहन करते की येणाऱ्या काळात आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी राहून आपली सत्ता आपण काबीज करावी एवढ्याच या ठिकाणी सांगते. आणि या अधिवेशनाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपविते. जय भीम. धन्यवाद ताई. आदरणीय बाळासाहेबांमुळेच आपल्याला अध्यक्षपदाचा मान मिळाल्याचं आपण या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. उजव्या साईडला जे बांधव उभे राहिलेले आहेत खरोखरच आपल्याला विनंती आहे की सन्माननीय नेत्यांचे विचार थोड्याच वेळात आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आपल्याला विनंती आहे की ज्या ठिकाणी आपण उभे आहात त्याच ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे. आपल्या पाठीमागं अजूनही असंख्य बांधव बसलेले आहेत. त्यांना पुढं काय चाललेलं आहे हे कळत नाही, ऐकायला येत नाही आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे. जे संयोजक आयोजक आहे डिपार्टमेंट आहे त्यांना आपण सहकार्य करायचं आहे. यानंतर मी विनंती करत आहे MIM चे माननीय डॉक्टर गफार कादरी साहेबांना आपण आपले विचार व्यक्त करावेत. मंच पे मौजूद वंचित बहुजन आघाड़ी के संस्थापक अध्यक्ष हमारे आशा स्थान प्रकाश अंबेडकर जी, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के कायद खासदार बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब, महाराष्ट्र असेंबली में मुसलमानों के लिए, दलितों के लिए, पिछड़े हुए समाज के लिए आवाज उठाने वाले हमारे नेता इम्तियाज जलील साहब, दूसरे विधायक वारिस पठान साहब, इस प्रोग्राम के संयोजक अमित भोईगल साहब, विविध बहुजन समाज के नुमाइंदगी करने वाले नेतागण यहाँ धूप में बैठे भी बहुत प्रतीक्षा से सुनने वाले मेरे नौजवान साथियों, बुजुर्गों, मेरी माओ बहनों, मीडिया के सब जिम्मेदार, आप सबको सलाम, जय भीम, नमस्कार. दोस्तों, साथियों, आज वंचित बहुजन आघाड़ी के इस कार्यक्रम में मुझे बात करना है. मैं जानता हूं कि आप बैरिस्टर असदुद्दीन अवैसी, सच बात तो यह है जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं, जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं, और जो तूफानों से टकराता है उसे अवैसी कहते हैं, उसे बैरिस्टर असदुद्दीन अवैसी कहते हैं.
ऐसे नेता को सुनने के लिए आप जमा हुए। मैं बहुत ही शॉर्ट में मुख्तसर में अपनी बात पेश करूंगा। बात चूंकि बहुजन वंचित समाज की हो गई है तो यकीनन इस मौके पर महात्मा ज्योतिबा फुले जिन्होंने शिक्षण का काम किया और यह कहते हुए मुझे फख्र है कि हमारी बहन फातिमा भी उनके साथ थी। शाहू महाराज का नाम लेना चाहूंगा और भारत रत्न नहीं विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जो भारतीय संविधान के शिरपकार, इन तमाम महाव्यक्तियों को अभिवादन करना सलाम करना मैं अपना कर्तव्य समझता हूं। दोस्तों और साथियों, बात वंचित बहुजन समाज को न्याय, रोजगार, सत्ता में भागीदारी, मान सम्मान की हो रही है और आज के इस परिस्थिति में जबकि देश किस रुख पर जा रहा है यह भी समझना है और मैं समझता हूं कि हमको वंचित बहुजन को अधिकार दिलाने के लिए अंबेडकर बाबा साहब के रास्ते पर चलना होगा। मैंने बाबा साहब के बायोग्राफी को पढ़ा है, मैंने देखा जिंदगी में ऐसी ऐसी बातें आई है जो हमारे लिए रास्ता दिखाती है। दो या तीन बातें सुनाकर अपनी बात खत्म करूंगा। मुझे खास तौर पर रायगढ़ जिले में जो महार का मुकाम है, वो जो चौदह तालाब पर पानी पीने का वाकिया है, जब दलित समाज के जनता ने उस चौदह तालाब पर पानी पिया तो ऊंची जात के लोगों ने उनको पीटा मारा, उनका मुकदमा चला। उस मुकदमे में बाबा साहब अंबेडकर ने खुद पैरवी की और फिर 5 को सजा हुई। बाबा साहब ने लिखा था कि शुक्र मानो कि वो मजिस्ट्रेट अंग्रेज था इसलिए कन्विक्शन दिया, अगर कोई पेशवाई होता तो अत्याचार करने वालों को धर्मवीर करता और जिस पे अत्याचार हुआ उनको देशद्रोही करता। ये मानसिकता, मेरा सवाल है कि आज के देश में क्या यह मानसिकता है? न्यायपालिका का आदर करना, न्यायपालिका का रेस्पेक्ट करना हमारा कर्तव्य है, मगर सवाल उठता है ये मानसिकता पर क्या वजह है कि रमाबाई अंबेडकर में फायरिंग करने वाला इंस्पेक्टर कदम एक्सोनरेट हो जाता है। भीमा कोरे गांव के एक की जंग करने वालों को अर्बन टैक्सर किया जाता है, खैरान जी का छूट जाता है। इस मानसिकता की विरोध होना चाहिए और जब ये मानसिकता देश में पीक को पहुंच गई है तो वंचित बहुजन अघाड़ी दलित समाज मुसलमानों की जिम्मेदारी है वो सत्ता में पहुंचे और इस मानसिकता को बदले। उसूलों पर आज आ जाए तो टकराना जरूरी है, उसूलों पर आज आ जाए तो टकराना जरूरी है, जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। आज वंचित बहुजन अघाड़ी ने इस अधिवेशन के जरिए ये बता दिया है कि बहुजन समाज प्रकाश अंबेडकर जी की खियादत में जिंदा है। दूसरी बात जो मुझे आपसे कहना है, इसी चौदह तालाब के सेकंड इंसिडेंस में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने फतेह खान के उस खेत में उस शामियाने में जब वहां की अदालत ने मनाई हुक्म दिया तो मनोसमृति को आग लगा दी, मनोसमृति को जगाया। क्यों? तो मनोवाद दलितों को, बहुजनों को, मुसलमानों को समान स्थान नहीं दिया जाता। बड़े दुख की बात है कि बाबा साहब की घटना को
आज इस देश में जगाने की कोशिश की जाए। मैं समझता हूं इन हालात में जबकि घटना धोखे में है, वंचित बहुजन आघाड़ी का स्थापन, उसके साथ में दलित ताकत को मिलाना, मुस्लिम क़ियादत को मिलाना बहुत जरूरी है। भाई हमको शिकायत कुछ अपनों से भी है, हमारे पास भी कई दास हैं, कभी वो शरद पवार के दास थे, कभी सोनिया के दास थे। मैं चाहता हूँ ये बात उनके कान तक पहुँचे। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने केंद्रीय कायदा मंत्री से राजीनामा दिया था। बाबा साहब का क्या कहना था कि मैं मंत्री होने के बावजूद दलितों को, अछूतों को, ओबीसी को न्याय नहीं मिल रहा है, हिंदू कोड भी पास नहीं हो रहा है, तो मैंने राजीनामा देता हूं। और ये जो बाबा साहब के नाम पे बगे हुए हैं, मांडी से मांडी लगाकर मोदी के दास बने हैं। मोदी की ये चाय बेचने वाले की मुझे कोई चिंता नहीं, हमारे ये दो लीडर इस चाय बेचने वाले को भी और इनके रिमोट कंट्रोल नागपुर को भी उनका ठिकाना बता देंगे। दोस्तों साथियों, माननीय प्रकाश अंबेडकर जी ने एक जो मुहिम शुरू की है कि छोटे छोटे बहुजन समाज को, तमाम बहुजन समाज को, दलितों को मिलजुल कर एक काम करना है। मैं बहुत जिम्मेदारी से कहना चाहता हूं कि हम प्रकाश अंबे जी के साथ हैं। मेरे कायदे मोहतरम बैरिस्टर असदुद्दीन अवैसी आपको मुखातिब करेंगे। एक बात कहना है कि ये जंग बहुत ताकत के साथ लड़ना है, हमारे निशान, हमारी मंजिल धोखे में है, ये रास्तों के निशान मिट गए अंधेरों में, मगर पछताने की जरूरत नहीं। हम हमारे खून के हजारों दिए जगाएंगे, ये रास्तों के निशान मिट गए अंधेरों में, हम अपने खून के हजारों दिए जगाएंगे। इसी के साथ मैं आप तमाम का शुक्रिया अदा करता हूँ मुझे कहने का मौका दिया। मेरे कायद इम्तियाज जलील साहब, कौमी सदर बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब आपको तफसीर में मुखातिब करेंगे। आप तमाम ने मेरी बात को सुना, शुक्रिया, खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मीम, जय भीम। धन्यवाद कादरी साहेब। खरोखरच आपण सांगितल्याप्रमाणे की समाज जिवंत असल्याचं हे लक्षण आहे की आपण सर्वांनीच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून आदरणीय बाळासाहेबांना आपण पाठिंबा दिलेला आहे। या ऐतिहासिक सभेमध्ये विविध रंगांचे झेंडे शोभा वाढवत आहेत, याचाच अर्थ भारत विशिष्ट जात आणि धर्माचा देश नाही। धर्मनिरपेक्ष भारतातली संस्कृती अनेक धर्माच्या बांधवांनी समृद्ध केली आहे। कला, साहित्य, वास्तू यावर आपला ठसा उमटवला हे सांगताना आपलं हृदय भरून येतं। औरंगाबाद शहर या शहराला तर ऐतिहासिक महत्त्व आहे। ही सरजमीन जेवढी हिंदूंची तेवढीच मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन धर्मियांची आहे। देशासाठी प्राणार्पण करणारे बांधव या देशातल्या विविध संप्रदाय आणि जातीतल्या आहेत। ने मजसी ने परत मातृभूमीला ही आर्त हक आपल्याला कळते, पण दो गज जमीन मिली कुए यार के लिए असं आर्तस्वरामधल्या आर्तस्वरात म्हणणाऱ्या शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरची आर्तताही आपल्याला कळायला हवी। या मातृभूमीवर प्रेम करणारा मुस्लिम समाज अमन पसंद आहे। आपल्याला आपल्या पाठिंब्यामुळं आणि सहकार्यामुळं लोकसभा आणि विधानसभेची सिंहासनं दूर नाहीत। या विचारमंचावर आसनस्थ अभ्यासू व्यक्तिमत्व एमआयएमचे आमदार माननीय इम्तियाज जलील साहेब, आपल्याला मी विनंती करते आपण आपले विचार व्यक्त करावेत। मैं कुछ बोलने से पहले यहाँ जितने नौजवान लड़के खड़े हैं, अगर आप बैठ जाए तो मैं आपको यकीन देता हूँ बहुत बैटिंग करने वाला हूँ, खूब धुआंधार बैटिंग करने वाला हूँ। बैठिए, आपसे आप बैठ जाइए। आप जिस चीज़ का इंतज़ार कर रहे हैं कि आपको चौके और छक्के चाहिए तो खूब दूंगा मैं, आप बैठिए। सिर्फ मैं
अक्सर ये कहा जाता है 2014 में जब महाराष्ट्र में मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन आई तो लोग एक नारा लगाते थे, कौन आया कौन आया, कौन आया कौन आया। 2014 में एक शेर, 2019 में कौन आए, हम तो ये सोच रहे हैं कि जिस लोकसभा के अंदर गरीबों की मजलूमों की आवाज बनकर जो बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब खड़े रहते थे, अब 2019 के अंदर अवैसी साहब आप अकेले खड़े नहीं रहेंगे, इंशाल्लाह बाड़ा साहेब अंबेडकर भी आपके साथ रहेंगे, मजलूमों की आवाज बनकर, गरीबों की आवाज बनकर। हमने देखा है मैं आप लोगों को यह कहना चाहता हूं कि 70 सालों से हम लोग इसी तरह की तकलीफें सहते आए हैं। 70 सालों से धूप में हमें बैठना पड़ता था, थोड़ा इंतजार कर लीजिए, थोड़ा वक्त दे दीजिए, आने वाले 70 सालों में इंशाल्लाह छांव में हम बैठेंगे और उन सबको धूप में लेकर आएंगे, थोड़ी समय के लिए बर्दाश्त कर लीजिए। अभी कुछ देर पहले हमारी एक बहन ने एक शेर कहा है, आवाज को तलवार की झनकार बना दो। मैं उस शेर को थोड़ा सा बदलना चाहता हूं, आवाज को तलवार की झनकार बना दो, जीना है तो अपनी हिम्मत को हथियार बना लो। जिस एक शख्स को देखकर तुम्हें बाबा साहेब की याद आए, जिस एक शख्स को देखकर तुम्हें बाबा साहेब की याद आए, उस बाड़ा साहेब को अपनी कौम का सरदार बना डालो। मेरे भाइयों, अगर हम 70 सालों से इसी तरह धूप के अंदर बैठे हैं तो कोई गैर इसके लिए जिम्मेदार नहीं है। अपने दिलों पे हाथ रखो और ये कबूल करो कि हम लोग बटे हुए थे, हम लोग बिखरे हुए थे, हम लोग बिके हुए थे, इसलिए हम आज तक सत्ता की सीढ़ी तक नहीं पहुंच पाए थे। लेकिन आज हम बड़ा साहेब आपको एक वचन देने के लिए आए हैं, आप आवाज दो और पूरा महाराष्ट्र कहेगा हम एक हैं। ये जो मीडिया वाले सामने है, थोड़ा आप भी दिखाओ। अब हम आपको दिखाते हैं महाराष्ट्र के अंदर सिर्फ एक ही आवाज गूंजेगी, सिर्फ एक ही आवाज के ऊपर पूरा महाराष्ट्र इकट्ठा होगा और वो आवाज का नाम रहेगा बाड़ा साहेब अंबेडकर जी। थोड़े कैमरे घुमाओ और ये दिखाओ, मैं कहूंगा आवाज दो और आप लोगों ने हाथ ऊंचा करके कहना हम एक है, आवाज दो, आवाज दो, आवाज दो। बड़ी तकलीफ होने वाली है आज बहुत सारों को, बहुत तकलीफ होने वाली है। जानते हैं 70 सालों से सत्ता के मजा लेते रहते थे, दलितों का काम क्या, तो वोट देते रहो सत्ता पे वो बैठे रहेंगे, मुसलमानों का काम क्या,
कि वोट हमको देते रहो और सत्ता में वो जाकर बैठेंगे। बहुजनों के ऐसे बहुत सारे ऐसे वंचित बहुजन समाज है जो 70 सालों से सिर्फ वोट देने का काम कर रहा है। पिछले 70 सालों से हम ऐसे गैरों की बारात में जाके नाचते थे, अब दूल्हे भी हम रहेंगे, बारात भी हमारी ही निकलेगी। दूल्हे भी हम ही रहेंगे, बारात भी हमारी ही निकलेगी। अगर तुमको शौक है तो ढोलकी बजाने आ जाना। अमा हमने थोड़ा सा, हम बाड़ा साहब के पास गए और बाड़ा साहब को हमने ये कहा कि बाड़ा साहब क्या वजह है कि 70 सालों तक हम लोग इतना पिछड़े रहे हैं। हमने बाड़ा साहब से कहा कि हम मुसलमान दलित बहुजन जितने भी है हम आपके नेतृत्व के अंदर रहना चाहते हैं, हम आपको अपना उस्ताद मानते हैं। नतीजा ये हुआ, जरा सी आहट हमने क्या ली तो कांग्रेस के 2 वरिष्ठ नेता बाड़ा साहब के घर के ऊपर लाल फूलों का गुच्छा लेके पहुंच गए, और वो भी लाल फूलों का। लाल फूल का मतलब ये होता है वो बाड़ा साहेब और उनके समाज को ये बोलने के लिए आए थे, आई लव यू। 70 सालों तक कभी पूछे नहीं है। आज जरा सी हमने आहट क्या ली तो बहुत सारों की नींद हराम हो गई। एक साहब ने कहा कि नहीं बाड़ा साहेब विचार करा, एमआईएम सोबत कशाला चालले, मग तुमच्या सोबत होते ना, काय दिले तुम्ही, हेच दिले ना बाबाजीचा ठुल्लू, हेच दिले ना। हमने ये कहा कि देखिए हम कितने पे है, हम 0 पे है। लोकसभा में वो जो नेता जिसने कहा कि एमआईएम के साथ मत जाओ, उसका ये कहने का मतलब था कि मैं सिर्फ मुसलमानों के वोट लूंगा लेकिन मुसलमानों की खयादत नहीं लूंगा, मुसलमानों की लीडरशिप नहीं चाहिए। और इस लीडर को सबसे ज्यादा डर किस बात का है तो 6 फुट 4 इंच की हैदराबाद की शेरवानी से सबसे ज्यादा डर। बोले नहीं, ये अवैसी साहब का तो, अरे अवैसी साहब आए हैं, बैठिए देखिए सत्ता में कैसा परिवर्तन होता है। 2019 के अंदर आपको समझ में आएगा। और हमने तो लक्ष्य कर लिए है हमारा, हमने तो ठान लिए है कि 2019 में अगर महाराष्ट्र के अंदर बहुजन दलित मुसलमान अगर किसी एक आवाज के ऊपर खड़े रहेंगे तो वो आवाज होंगी सिर्फ हमारे बाड़ा साहेब अंबेडकर जी की। मैं तो वो मंजर सोच के बड़ा हैरान हो जाता हूं, बड़ा मुझे भी बड़ा 2019 का इंतजार है कि लोकसभा के अंदर एक गेट से बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब जाएंगे, दूसरे गेट से बड़ा साहेब अंदर जाएंगे, 56 इंच का जिनका सीना है वो धीरे धीरे अपने लोगों से कहेंगे कौन आया। तो पूरे भाजपा ही बोलेंगे शेर आए। दो ही रहेंगे लेकिन अल्हम्दुलिल्लाह काफी रहेंगे। महाराष्ट्र में भी हम 2 ही हैं लेकिन अल्हम्दुलिल्लाह अच्छों पर भारी है। बहुत तकलीफ हो रही है कि नहीं, ये कैसे मुमकिन हो सकता है
ये कैसे मुमकिन हो सकता है कि दलित समाज, बहुजन, मुसलमान एक साथ मिलकर आए। हमारे बारे में ये इल्जाम लगाया जा रहा है कि अगर ये कॉम्बिनेशन होता है तो एक इस तरह का भ्रम पैदा किया जा रहा है कि नहीं, अगर ये संगठित हो जाते हैं तो नहीं किसी का फायदा होगा, इस पार्टी का फायदा होगा, इसका नुकसान होगा, इसका फायदा होगा। हम एक बात कहना चाहते हैं, पिछले 70 सालों से हमने सिर्फ तुम्हारे फायदे के बारे में सोचा है, आज पहली बार ये समाज अपने फायदे के बारे में सोच रहा है। हम अपने बारे में सोच रहे हैं, इसीलिए अंधेरों को यही तो खल रहा है, अंधेरों को यही तो खल रहा है, दिया मेरा हवा में भी जल रहा है। लोगों ने सोचे होंगे तपती हुई धूप, दोपहर में 1 बजे कितने लोग आएंगे। मैंने 2 दिन पहले टीवी के ऊपर था, एक साहब ने बोले अरे कुछ नहीं होने वाला, काही नहीं कर सकते थे। मैं बोला तुम घर पे रहो, होटल में रहो, कहीं पर भी रहो, लाइव देखना जरूर कैसी भीड़ रहेगी। ये तो शुक्र है 1 बजे उनको ओपन चैलेंज करते हैं, इसमें से कोई एक आदमी ने हाथ ऊपर करके ये बोलना कि मुझे इस गांव से पैसे देकर लाया गया है, ये अगर इकट्ठा हुए हैं तो सिर्फ बाड़ा साहेब और असद अवैसी साहब के नाम पे इकट्ठा हुए हैं। किराए के टट्टो हम नहीं लाते हैं, किराए के टट्टो हम नहीं लाते। और अब तो ये हालत है, ये जैसे ही पता चला कि अब इस राज्य के अंदर अगर कोई एक नेता सबसे महान रहने वाला है वो है बाबा साहेब अंबेडकर, तो एक नेता ने अभी 2 दिन पहले ऐलान कर दिया हम संविधान बचाओ मोर्चा यहाँ पे निकालने वाले हैं। अबे सुनो, संविधान को बचाने की ताकत अब अल्हम्दुलिल्लाह हम में है, तेरी जरूरत नहीं है, तुम्हारी कोई जरूरत नहीं है। ये मुल्क अगर चलता है तो डॉक्टर भीमराव अंबेडकर के संविधान के हिसाब से चलता है। डॉक्टर भीमराव अंबेडकर ने जो संविधान दिया है उसके तहत ये देश चलता है। तुम ये समझेंगे कि मेरा 56 इंच का सीना है और मैं जिंदगी भर अब इस मुल्क का प्रधानमंत्री बन गया तो सुन लो मोदी, मोदी मोदी 2014 से पहले तुम खुद बड़े फखर से कहते थे तुम क्या करते थे, क्या बेचते थे। अगर हमको ज्यादा छेड़ेंगे तो हम छोड़ेंगे नहीं, ये हमारी शराफत है। पहले तो हम एक थे, अब इतने सारे हैं, सोच लो हमको छेड़ो नहीं। अरे एक बात सुन लो, हो सकता है कि अगर इस आवाम के साथ ज्यादा खिलवाड़ करोगे 2019 के बाद कहीं ऐसा ना हो कि जिस महाराष्ट्र के जिस शहर से बाबा साहेब अंबेडकर लोकसभा के अंदर जाएंगे वहां के रेलवे स्टेशन के ऊपर एक आदमी खड़ा मिलेगा, चाय 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 चाय। मेरे भाइयों, मैं सिर्फ अब हमारी दुविधा ये है कि ये जितने भी खड़े हैं ना सामने, ये इंतजार में है कि क्या दिखाना है करके, यही दिखाओ तुमको, जो जो दिखाना है दिखाओ, जो दिखाना है दिखाओ।
अब हमने तय कर लिए है कि हमारी मंजिल एक ही तरफ जाएगी। मेरे भाइयों, मैं एक आखिरी बात कहना चाहता हूं, बात संजीदगी के साथ कहना चाहता हूं। इस मुल्क के अंदर, इस राज्य के अंदर जब भी कोई राजनेता की, किसी बड़े शख्स की मौत होती है, अभी कुछ साल पहले राष्ट्रवादी कांग्रेस के एक नेता आरआर पाटिल साहब का देहांत हुआ, तमाम राजनीतिक पार्टियों ने यह फैसला किया कि आरआर पाटिल साहब राष्ट्रवादी कांग्रेस के एक महान नेता थे, उनके परिवार के किसी सदस्य को विधानसभा के अंदर भेजना है और उनको श्रद्धांजलि देने के लिए किसी भी राजनीतिक पार्टी ने चुनाव नहीं लड़ना चाहिए। अबे हटो यार, तुम जरा देखने दो। उसके बाद कुछ महीने पहले राष्ट्रवादी कांग्रेस के पतंगराव कदम साहब का देहांत होता है तो तमाम राजनीतिक पार्टियां यह फैसला करती है कि उनके बेटे को हमें विधानसभा के अंदर भेजना है, इसीलिए कोई चुनाव नहीं लड़ेगा, अनअपोज उन्हें भिजाया जाएगा। मैं आप लोगों से यह पूछना चाहता हूं कि ये पार्टियां जो पिछले 70 साल से अपनी राजनीति रोटियां सेक रहे हैं डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के नाम के ऊपर, आज उन्हीं का खून बड़ा साहेब अंबेडकर के खिलाफ तुमको यह ऐलान करना पड़ेगा कि हम भी बाड़ा साहब के खिलाफ किसी को नहीं उतारेंगे मैदान में, तब जाकर हम मानेंगे कि तुम बाबा साहब अंबेडकर को सही मानने वाले हैं। अगर तुम सही मानों में अगर बाबा साहब को मानने वाले हैं, हम बाड़ा साहब को एक कहना चाहते हैं कि बाड़ा साहब, मुसलमान समाज बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने पूरे महाराष्ट्र के अंदर इकट्ठा करने का काम किया है। हमने जब ये ऐलान किया कि हम बड़ा साहब के साथ जाना चाहते हैं, तो हमें मीडिया वालों ने बहुत उकसाने की कोशिश करे। वो ये बोलना चाह रहे थे कि इसमें से दोनों का रोल कैसा रहेगा, तो हमने सबके सामने ये ऐलान किया है कि बड़ा साहेब अंबेडकर हमारे बड़े भाई रहेंगे, हम उनके छोटे भाई रहेंगे। मेरे भाइयों, 2019 संविधान के लिए, बाबा साहब अंबेडकर जी को मानने वालों के लिए, हम सब के लिए बहुत अहम साल है। हमको अपने तौर से यह सोचना होगा, क्योंकि हम लोग चुनाव के वक्त बिखर जाते हैं, बढ़ जाते हैं, बहुत सारे लोग आएंगे। एक बार फिर से ये कोशिश की जाएगी कि किस तरह से एक उभरते हुए और महाराष्ट्र के सबसे दिग्गज नेता के तौर पर उभरने वाले बाड़ा साहेब अंबेडकर को किस तरह से कमजोर किया जाए। यह अब आपकी और मेरी जिम्मेदारी रहेगी कि जितने भी दलाल आएंगे उन सब दलालों को ठिकाने लगाना आपकी जिम्मेदारी रहेगी। मेरे भाइयों, मैं जानता हूं कि आप लोग अगर किसी को सुनना चाहते हैं तो बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब को सुनना चाहते हैं। बस आखिरी में जाते जाते सिर्फ इतना कहना चाहूंगा, यकीन मानिए, हम साथ रहेंगे तो दुनिया पे राज करेंगे, हम साथ रहेंगे तो दुनिया पे राज करेंगे। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच। हेलो, शुक्रिया सर। महत्वपूर्ण विचारों के साथ बाबा साहब की कौम को इस वतन का सरदार बनाओ, ऐसी ख्वाहिश आपने उपस्थित भाई बहनों के सामने रखी है। ये तमाम भाई बहन आपकी इस ख्वाहिश को जरूर पूरा करेंगे। तहे दिल से फिर एक बार आपका शुक्रिया। इसके बाद मैं आमंत्रित करती हूँ एमआईएम के स्टेट प्रेसिडेंट माननीय अख्तरुल ईमान साहब को अपने विचारों को आपके सम्मुख रखें। मैं आपको विनती करती हूँ कि आप केवल 3 मिनट में अपने विचारों को प्रस्तुत करेंगे। हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है,
बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदवर पैदा। वंचित बहुजन आघाड़ी प्रचंड जाहिर सभा के अध्यक्ष और बहुजन वंचित आघाड़ी के अध्यक्ष, हिंदुस्तान के संविधान सभा के अध्यक्ष के पौत्र, दलितों वंचितों और महरूमों की एक आवाज़, आज के सभा के अध्यक्ष आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब, हिंदुस्तान में दलितों वंचितों महरूमों बेबसों लाचारों की तवाना आवाज़, शेर हिंदुस्तान बैरिस्टर जनाब असदुद्दीन अवैसी साहब, डाइस पे तशरीफ फरमा, महाराष्ट्र में महाराष्ट्र की सियासत का एक सानी इम्तियाज जनाब भाई सैयद इम्तियाज जलील साहब, मुअज्जज एमएलए, साथ ही स्टेट में एमआईएम की भरपूर नुमाइंदगी कर रहे जनाब भाई एमएलए वारिस पठान साहब, जनाब जफर कादरी साहब, वंचित बहुजन समाज और ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन के मुख्तलिफ इकाइयों के अध्यक्ष हजरात, यहाँ पर मौजूद सभी इनकलाबी नौजवानों, मेरे बहुजन के अच्छे साथियों, पवित्र माताओं और बहनों और मीडिया के अच्छे साथियों, मैं बिहार से चलकर आया हूँ और नेपाल और बांग्लादेश की सरहदों के करीब से आया हूँ। मैं सिर्फ आज यहाँ इसलिए आया कि तकरीर सुनाऊं, नहीं, ये तो मेहरबानी है सभा के अध्यक्ष जी की कि उन्हें मुझे इजाज़त दे दी। सच तो ये है कि आज़ाद हिंदुस्तान में अगर कभी अंग्रेजों को भगाने की तारीख लिखी जा रही थी सन 1942 में, कभी दांडी मार्च की तहरीक चलाई जा रही थी सन 1930 में, तो मैं समझता हूँ कि 2 अक्टूबर सन 1918 की यह तारीख हिंदुस्तान में भी एक नई तारीख रकम करने जा रही है। और यह सरजमीन जो औरंगाबाद की सरजमीन है, यहाँ पर आके इनकलाबी फैसला होने जा रहा है। मैं ये समझ रहा हूँ आज जनाब असदुद्दीन अवैसी साहब की और जनाब प्रकाश अंबेडकर साहब की मुलाकात सिर्फ मुलाकात ही नहीं है, बल्कि बरसों के दो बिछड़े हुए भाइयों की मुलाकात है और अपनों की मुलाकात है। और हमें उम्मीद है कि ये मोहब्बत हिंदुस्तान में एक नई तारीख रकम करेगी। देश की आज़ादी के 72 वर्ष हो गए, दलितों वंचितों का शोषण आज तक बंद नहीं हो सका, और दलितों और वंचितों और मुसलमानों का रिश्ता कोई नया रिश्ता नहीं है, बल्कि मैं आपको बावर करा देना चाहता हूं कि अगर मुसलमान एक खुदा को मानता है, एक ईश्वर को मानता है, तो वही अकीदा हमारा यही भी है कि सारे इंसान एक ही माँ बाप के संतान हैं, आदम और हव्वा की औलाद हैं। खुदा की कसम, आप नहीं पहचानते हो मुझे, मैं आपको पहचानता हूँ, आप मेरे भाई हैं, आप मेरे भाई हैं, आपका लहू और हमारे लहू में कोई फर्क नहीं है। युवक की जालिम अदाओं ने, हुक्मरानों की जालिम अय्याराना और मक्काराना सियासत ने हमें और आपको दूर करने की बड़ी सियासत करी। मुसलमानों से फितने के वक्त आपको हिंदू कहा जाने लगा, लेकिन जब आपने हक मांगा, जब अपने अधिकार की मांग की, तो आपको दलित, आपको वंचित, आपको पिछड़ा कहकर ठुकरा दिया गया। ये हिंदुस्तान जहां 70% आबादी आज एससी एसटी और पिछड़ों की है, उस हिंदुस्तान में 494 यूनिवर्सिटियों में सिर्फ 12 लोग आज हमारे कुलपति बने हुए हैं। नाइंसाफियों का दौरा यह है कि जिस शख्स ने संविधान बनाया, आज उस संविधान के जरिए से उन्हीं के संतानों की रक्षा नहीं होने पा रही है। सन 1949 में बाबा भीमराव अंबेडकर ने कहा था कि देखो, यह संविधान तुम्हें आजादी तो जरूर नसीब करेगा, यह तुमको सियासी आजादी जरूर मुहैया करेगा, लेकिन जब तक तुम आर्थिक दृष्टिकोण से मजबूत नहीं होगे, उस वक्त तक तुम सत्ता के साझेदार नहीं बन सकते हो, और उसके लिए तुम्हें संघर्ष करना पड़ेगा, मिलकर संघर्ष करना पड़ेगा। मैं समझता हूं कि आज का तारीखी जलसा हम अपने आर्थिक और अपने सामाजिक हिस्सेदारी की लड़ाई लड़ने के लिए आज यहां लड़ने के लिए आए हैं। मैं आपको बताता हूं कि आपका रिश्ता, हमारा रिश्ता इतना मजबूत रिश्ता है कि मेरे भाइयों, कम्युनिज्म आया रसा से, वहां से कम्युनिज्म आया, कम्युनिस्ट नहीं आए वहां से, इस्लाम भले ही अरब से आया, मुसलमान नहीं आए, बल्कि इस धरती के हम पूत हैं,
हमने अपना विचार बदला है, अपनी धरती नहीं बदली है। बरसों का सदियों का रिश्ता हमारा आपके साथ है और कई सौ साल पुरानी तारीख को अगर ढूंढिएगा तो दलित और मुसलमानों का एक ही माँ के कोख ने जन्म दिया है। आज हमें उस रिश्ते को बरकरार और बनाना है और आगे बढ़ाना है। हम आपका ज्यादा वक्त नहीं लेना चाहते। हम ये समझ रहे हैं कि इस वक्त आप अपने दोनों शेर की दहार को सुनना चाहते हैं जिसके दहार से हिंदुस्तान के लोमड़ियों की जान पड़ा पड़ी है, यकीनन है वो दहाड़ेंगे। लेकिन मैं आपको एक पैगाम देकर जाना चाहता हूं कि ये खामोश मिजाजी, हमने जो सिर्फ सलाम करना सीखा, आदाब करना सीखा, अब जालिमों का गरेबान भी पकड़ना है और जिन हाथों से हमने सलाम किया है उन हाथों को तमाचा बनाकर ऐसे जालिमों के गाल को सुर्ख भी करना है। ये खामोश मिजाजी तुम्हें जीने नहीं देगी। इस दौर में जीना है तो कोहराम मचा दो, इस दौर में जीना है तो कोहराम मचा दो। जय मीम, जय भीम, जिंदाबाद। धन्यवाद सर। यानंतर मी विनंती करत आहे भारिप बहुजन महासंघाच्या ज्येष्ठ नेत्या आणि महिला आघाडी प्रमुख माननीय रेखाताई ठाकूर यांना आपण आपले विचार व्यक्त करावेत। मंचावर उपस्थित महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या बहुजन वंचित जाती धर्मातील वेगवेगळ्या संघटनांच्या जे प्रतिनिधी, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून या शेतकरी अधिवेशनासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एका झेंड्याखाली या मंचावर उपस्थित आहेत ते सर्व तमाम या ठिकाणचे बहुजन, ज्यांचं एकमुखी नेतृत्व आज या ठिकाणी महाराष्ट्रामधली वंचित बहुजन जनता मागते आहे ते आमचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी साहेब आणि समोर जमलेल्या माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या बहुजन बांधव आणि माय भगिनींनो, भारिप बहुजन महासंघाच्या जिल्ह्या जिल्ह्यामधून आलेल्या महिला आघाडीच्या माझ्या कार्यकर्त्यांनो, आज आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत। जी निवडणूक आज या ठिकाणी येऊ घातलेली आहे 19 साली, देशाच्या इतिहासामध्ये ज्या 15-16 निवडणुका आजपर्यंत झाल्या त्याच्यामधल्या दोन महत्त्वाच्या निवडणुका, 77 सालची आणीबाणी विरुद्धची जी निवडणूक होती त्याच प्रकारची एक आणीबाणी विरुद्धची निवडणूक आपण 19 सालामध्ये करायला जात आहोत। याचं कारण असं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 19व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकामध्ये देखील जी एक बहुजन क्रांती या देशामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहत होती त्याच्या विरुद्ध या देशामध्ये ब्राह्मणशाहीचं स्थापना करण्यासाठी ज्यांची स्थापना झाली 1925 साली, या ठिकाणी कुणब्याच्या हाती, तेल्याच्या हाती सत्ता द्यायची नाही, त्यांचं काम नांगर धरायचं आहे असं टिळक ज्या वेळेस सांगत होते
त्यावेळेस आरएसएसची जी स्थापना झालेली आहे ती ह्या बहुजनांच्या उठावाच्या विरुद्ध या देशामधली जी मनुस्मृतीची व्यवस्था आहे ती कायम करण्यासाठी 1925 साली सुरू झाली. आणि आपण आज बघतो आहोत की आजपर्यंत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. या मनुस्मृतीच्या पर्यायाला या ठिकाणी लोकशाही आणि समतेचं संविधान या देशामधल्या बहुजनाच्या हातामध्ये देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. परंतु ही आरएसएसची संपूर्ण या देशामधली पिलावळ हे जी काही एक सामाजिक समतेचं आणि लोकशाहीचं सामाजिक परिवर्तनाचं स्वप्न या देशामधला बहुजन पाहत होता बाबासाहेबांच्या आणि फुलेंच्या नेतृत्वाखाली त्याच्या विरोधामध्ये आजपर्यंत 100 वर्षापासून जे कार्यरत आहेत त्यांच्या हातामध्ये या देशाची सत्ता देण्याचं काम 2014 साली झालेलं आहे. आणि जे संविधान आज या ठिकाणी आपल्या अस्तित्वाचा आधार आहे हे संविधान नष्ट करण्याचा विडा उचलून आज ज्या प्रकारची राजवट या ठिकाणी मोदी आणि शहाच्या नेतृत्वाखाली हे आरएसएस चालवत आहे त्याच्यामुळे या ठिकाणचं जे संविधान आहे ते वाचवणं ही आपली सर्वात मोठी या ठिकाणी अस्तित्वाची लढाई आहे. कोणी म्हणत आहे की ही मुख्यमंत्री पदाची निवडणूक आहे, कोणी म्हणत आहे दिल्लीच्या तख्तावर जाण्याची निवडणूक आहे. बंधूंनो आणि भगिनींनो ही निवडणूक त्याहीपेक्षा मोठी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्याचं गांभीर्य आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणूनच आज एका चिंतेच्या आणि एका गंभीर प्रश्नाच्या संबंधामध्ये आपण सारे या ठिकाणी आकाश पाताळ एक करून या मंचावरती आज एकत्रित झालेलो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एक अशी लढाई उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत. बंधू भगिनींनो आज एक महत्त्वाचा दिवस आहे. आज महात्मा गांधींची जयंती आहे. आपण पाहिलं असेल टीव्हीवरती आपल्या या प्रचंड सभेला आज टीव्ही कोणतेही कव्हरेज जरी देत नसेल तरी सकाळपासून गांधी टोप्या घालून आणि काळे पडदे बांधून बसलेल्या लोकांचे फोटोच्या फोटो आणि कार्यक्रम टीव्हीवरती दाखवले जात होते. आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम देखील दाखवला जात होता. एक संस्कृती या देशामध्ये या सर्व प्रस्थापित लोकांनी निर्माण केलेली आहे नौटंकीची संस्कृती. मला कधी कधी असं वाटतं की हे असे फेटे घालून आपण देखील या संस्कृतीचे भाग होतो आहोत काय. ही जी संस्कृती आहे खोटी संस्कृती आहे, नौटंकीची संस्कृती आहे. कोणतंही काम केलं नाही तरी टीव्हीवरती चकाचक वेशभूषा करून त्या ठिकाणी काय केलं म्हणून सांगायचं, जनतेच्या हातात काहीही द्यायचं नाही, फक्त नौटंकी करायची, नाटक करायचं, सिनेमा करायचा, फोटो काढायचे आणि संपूर्ण सगळीकडे मीडियामधून पसरवायचे हे यांचं कामकाज चाललेलं आहे. अतिशय उथळ अशा प्रकारचं एक राजकीय संस्कृती या देशामध्ये आणण्याचं काम या देशामधल्या प्रस्थापिताने केलेलं आहे. जर का आपल्याला वंचित ठेवायचं असेल तर या प्रकारचं नाटक त्यांना करावं लागतं. आणि म्हणून आपण बघतो की पोटामध्ये नथुराम आहे, ओठामध्ये राम आहे, तरी त्या ठिकाणी महात्मा गांधींची जय बोलत ते त्या ठिकाणी टीव्हीवरती येत आहेत. पूर्ण खोटी गोष्ट जनतेसमोर बोलत आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे पुढारी बसलेले आहेत मौन व्रत घेऊन, ज्यांनी या देशामध्ये संपूर्ण गांधींचं जे काही तत्वज्ञान होतं ते रसातळाला नेण्याचं काम केलं, बुडवण्याचं काम केलं, भिंतीवर टांगण्याचं काम केलं ते आज महात्मा गांधी टीव्हीवरून आपल्याला सांगत आहेत. आपण लक्षात घ्या या सगळ्यांचा पडदाफाश करणारा आवाज मी या ठिकाणी आपल्याला सांगायला मागते की बाळासाहेबांनी जो आवाज राष्ट्रवादीला दिलेला आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष नाहीच आहात, तुम्ही या देशामध्ये 70 वर्ष जे जातीयवादाचं राज्य केलेलं आहे त्याचा जबाब तुम्हाला द्यावा लागेल.
बंधु भगिनींनो, दोन दिवसापूर्वी भिडेंच्या वरती असलेले सगळे आरोप मागे घेण्याचं काम फडणवीस सरकारने केलं आणि भिडेंच्या पिलावळीवरती भिडेंचे दुसरे कोणी साथीदार आहेत यांच्या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांवरती जेथे पोलीस केसेस होत्या गेल्या 10 वर्षातल्या केसेस मागे घेण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं त्यांचा आम्ही निषेध करतो. या ठिकाणच्या आपल्या सर्व बहुजन जनतेच्या वतीने आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो. परंतु या ठिकाणी एक मूलभूत प्रश्न आपण अजून एक विचारला पाहिजे की गेले 10 वर्ष फडणवीसांचं सरकार नव्हतं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये भिडेची विषवल्ली वाढवण्याचं, त्यांना पोचण्याचं काम ज्यांनी केलं, पोलीस खात्याने त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून देखील त्या गुन्ह्यांवरती कारवाई न करण्याचं पाप ज्यांनी केलं, त्यांनी पहिल्यांदा आपल्या पापाची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला दिली पाहिजेत. हा प्रश्न आपण त्यांच्या समोर उभा करत आहोत. बंधू भगिनींनो, गेले 70 वर्ष आपल्या बहुजनांना वंचित ठेवण्याचं, एका बाजूला सांगायचं आज की संविधानावर संकट आहे, कोणी आणलं, आरएसएसने आणलं, 70 वर्षामध्ये तुम्ही संविधानाचं काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सामाजिक परिवर्तनाचं, ज्या लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या परिवर्तनाचं एक स्वप्न पाहिलं, ते स्वप्न देशाच्या हातात देताना बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की मला भीती वाटते की या ठिकाणी जर का सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल तर ही राजकीय लोकशाही कुछ कामाची ठरेल. आणि आपण बघतो की गेले 70 वर्ष वरच्या जातीच्या घराणेशाहीचं एक राज्य या ठिकाणी राबवताना बाबासाहेबांचं ते स्वप्न पायदळी तुडवण्याचं काम ज्यांनी केलं, ते जे आहेत आज सांगताहेत की आम्ही संविधानाच्या बचावासाठी यायला मागतो, त्यांच्या शब्दावरती कथनीवरती आपण विश्वास ठेवता कामा नये. या ठिकाणी एकच प्रश्न शेवटचा मी पुढे मांडते आहे आपल्या सर्वांसाठी. आपण जर का या ठिकाणी खऱ्या अर्थाने बहुजनांच्या समतेचं आणि लोकशाहीचं राज्य आणायला मागणार असू तर आपल्याला देखील या काँग्रेसवाल्यांनी, या BJP वाल्यांनी जे खोटेपणाचे, खोट्या संस्कृतीचे जे काही आपल्याला वेड लावलेला आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर यावं लागेल. बंधू भगिनींनो, ज्या प्रकारची शेरो शायरी आणि एकूण चमक्कूगिरी हे लोक करत आहेत त्या राजकारणामधून आपल्याला बाहेर यावं लागेल. मी एक प्रश्न या ठिकाणी मंचावरच्या आमच्या सर्व नेते मंडळींच्या समोर एक प्रश्न मुद्दाम विचारासाठी, त्यांच्या चिंतनासाठी मांडते आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसने जी उच्च नीचतेची संस्कृती या देशामध्ये राबवलेली आहे, त्याचे आपण सर्व बळी आहोत. आपण जर का या ठिकाणी एक समतेचं राजकारण करणार असू तर या समतेच्या राजकारणामध्ये आपल्या समाजाचा 50% असलेल्या महिलांचा हिस्सा काय याचं देखील उत्तर आम्हाला हवं आहे. आम्ही बघतो आहोत की या ठिकाणी बहुजनामधले जे महाजन आहेत, बहुजनांमधल्या महाजनांच्या बायका लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जात आहेत. आपण पक्षामध्ये देखील बघतो आहोत की आपल्या पक्षामधले जे नेते असतात त्या नेत्यांच्या बायकांना राखीव जागांच्या वरतून निवडून आणण्याचं काम आपण पक्षातर्फे करतो आणि कार्यकर्त्यांना बाजूला ठेवतो. माझ्या पुढे हा प्रश्न आज या ठिकाणी मी विचारायला मागते आहे की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महिला आघाडीची बांधणी करत असताना, फिरत असताना माझ्या लक्षात येत आहे की आमच्या ज्या 50% महिला आहेत त्या मोठ्या उत्साहाने या संपूर्ण लढाईमध्ये सामील आहेत.
त्या आपली ताकद आणि योगदान द्या या ठिकाणी द्यायला उभे आहेत. त्यांची ही जी काही शक्ती आहे या शक्तीला आपण या बहुजनांच्या प्रवाहामध्ये कसा वाव देणार आहोत हा खूप मोठा प्रश्न आहे. नाहीतर या देशामध्ये काँग्रेसने जे राजकारण केलं ज्याच्यामध्ये बहुजनांना आपल्याला सर्वांना 70 वर्षे कुजवत ठेवलं त्याच प्रकारची एक कुचंबडा या ठिकाणी महिलांच्या वाट्याला देखील आलेली आहे. तर आपण हा संपूर्ण बहुजन सत्तेचा प्रवाह पुढे नेत असताना आमच्या माय भगिनींना देखील त्यांचा वाटा या लढाईमध्ये मिळाला पाहिजे असं आवाहन या ठिकाणी करून मी आपली सर्वांची रजा घेते. जय भीम जय भारत. धन्यवाद ताई. आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे विचार आपण मांडलेले आहेत. यानंतर मी विनंती करत आहे विचारमंचावर आसनस्थ माजी आमदार माननीय विजय मोरे साहेबांना आपण आपले विचार व्यक्त करावे. आपल्या सर्वांचे नेते आजचे अध्यक्ष बाळासाहेब त्यांना साथ देणारे MIM चे नेते ओवैसी साहेब हे दोघं काय सांगणार आहेत आपल्याला की वंचितचं राज्य वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आणण्यासाठी हे दोन नेते वंचिताला एकत्र करणार आहे. मित्रांनो त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात पण मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे की आज गेले 60-70 वर्षामध्ये वंचिताची मतं घेतली मुस्लिमांची मतं घेतली दलितांची मतं घेतली आणि सत्याचा वापर फक्त त्यांच्यासाठी केला. मित्रांनो त्यांचं राज्य आपल्याला घालवायचंय त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रतिज्ञा केली पाहिजे. काय प्रतिज्ञा केली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीचा माणूस कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीचा तो आहे का नाही त्याला आपण मत दिलं पाहिजे. आणि त्याला मत देण्यासाठी मी आपल्याला एक प्रतिज्ञा देणार आहे. मी पुढे प्रतिज्ञा म्हणणार आहे तुम्ही पाठीमागे प्रतिज्ञा म्हणायची. मी प्रतिज्ञा करतो की मोठ्याने म्हणायचं मित्रांनो मी प्रतिज्ञा करतो की मी वंचित बहुजन आघाडीचा सदस्य आहे. मी स्वतःला आणि समूहाला आश्वासित करतो की मी स्वतःला वंचित समजतो. मी असे मानतो की आम्ही सर्व समान आहोत. माझ्यावरती कोणी नाही आणि माझ्या खाली कोणी नाही. मी आजपासून जबाबदारी स्वीकारतो की मी माझ्या कुटुंबामध्ये माझ्या समाजामध्ये माझ्या समूहामध्ये माझ्या धर्मामध्ये समता प्रस्थापित करेन. समतेसाठी अहोरात्र झगडेन. मी स्वतःला आश्वासित करतो की माझे मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला देईन व वंचित बहुजन आघाडीच्या मित्रपक्षालाच देईन. मी तन मन धनाने वंचित बहुजन आघाडीचा प्रचार व प्रसार करेन आणि ही प्रतिज्ञा माझ्या कुटुंबामध्ये माझ्या समूहामध्ये माझ्या गावामध्ये माझ्या वस्तीमध्ये माझ्या घरामध्ये वंचित समूहामध्ये त्यांची सर्व मते मी वंचित समाजास देईन अशी प्रतिज्ञा करीत आहे. मित्रांनो जय भीम जय हिंद जय अहिल्या जय बहुजन जय वंचित एक वंचित लाख वंचित
एक बहुजन एक कोटी बहुजन। मित्रांनो, मी आपला सर्वांचा वेळ घेत नाही, आपणाला ओवैसी साहेबांचं आणि प्रकाश आंबेडकरचं भाषण ऐकायचं। वंचित आघाडीच्या वतीने असं निश्चितपणे ठरलेलं आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वंचित आघाडी आपल्याला सर्वांना निवडून राहायची आणि 2019 साली बाळासाहेब आंबेडकरांना आपल्याला मुख्यमंत्री करायचंय। मित्रांनो, 2024 साली वंचित बहुजन आघाडी ठरवलंय की आपण सर्वांच्या प्रयत्नाने बाळासाहेब आंबेडकरांना या देशाचे पंतप्रधान करायचे आणि असणाऱ्या पंतप्रधानांना काय करायचे आमच्या मित्रांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे मी आपला अधिक वेळ घेत नाही, मी सर्वांची रजा घेतो। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला आणि सर्वांचं आपण भाषण शांतपणे ऐकून घ्यावं, या इकडच्या सगळ्या तरुण मित्रांना विनंती करायची की जरा थोडं शांत राहा, आपल्याला सर्वांचं भाषण ऐकायचंय। जय हिंद, जय भीम, जय अहिल्या। धन्यवाद सर। सरांनी आता जी प्रतिज्ञा आपल्याला दिलेली आहे त्याच्याशी आपण सर्वजण वचनबद्ध आहोत। यानंतर मी विनंती करत आहे माननीय माजी आमदार माननीय लक्ष्मण माने यांना आपण आपले विचार थोडक्यात व्यक्त करावेत। प्रथमतः आपल्या सर्व वंदनीय महापुरुषांना अभिवादन करतो। या विराट सभेचे अध्यक्ष आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आमचे दुसरे नेते ॲडव्होकेट विजयराव मोरे, माझे आमदार हरिभाऊ भदे, AIMIMचे नेते खासदार ओवैसी आणि त्यांचे सर्व सहकारी, विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, मी आपला फार वेळ घेणार नाही कारण आपल्याला बाळासाहेबांना ऐकायचं आहे। तुम्ही थोडीशी शांतता पाळलीत तर मी बोलेन आणि आपल्याला शांत राहायचं नसेल तर मी आहे या ठिकाणी, थांबायला तयार आहे। मी बोलायचं आहे की नाही? मग बोलायचं तर शांत राहणार असला तर बोलतो, नाही तर जाऊन बसतो। मित्र, गेली 70 वर्ष हा अन्याय अत्याचार आपण सहन केलेला आहे। मी जिथे काम करतो तुम्हाला माहिती आहे की मी कुठं काम करतो, भटक्या विमुक्तांमध्ये 40-45 वर्ष आयुष्यातली काम केलं। प्रस्थापित पक्षांच्या बरोबरही 30-40 वर्ष राहिलो आणि आम्ही सगळे भीक मागणारे लोक आहोत। 70 वर्षामध्ये आमच्या झोळ्या याच औरंगाबाद मध्ये आम्ही जाळल्या 1982-83 ला, झोळ्या जाळल्या, बेड्या जाळल्या आणि आम्हाला मुक्त करा असं सांगितलं तरी सुद्धा आमचा वापर होण्याकडे पलीकडे काहीही उपयोग झाला नाही। आमच्याच सारखी परिस्थिती सर्व लोकांची आहे। आणि
लाख दीड लाख शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात। मी आपल्याला असं सांगितलं, आम्ही सगळे वंचित समाजातले सगळ्यात तळातले लोक आहोत। नुसते तळातले लोक नाहीत तर ज्यांना घरदार नाहीत, सांगायला गाव नाही, मतदार यादीमध्ये नाव नाही, रेशनिंग कार्ड नाही, अशा समाजातले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मी काम करीत राहिलो। आणि जेव्हा लक्षात आलं की आपल्या हातामध्ये काही येत नाही, तेव्हा पहिल्यांदा धनगर समाजातल्या मित्रांनी, धनगर समाजातल्या बांधवांनी पहिल्यांदा पंढरपूरला एकत्र जमून सत्ता संपादनाचा मेळावा केला। आणि त्यानंतर 9 जूनला पुण्यामध्ये भटके विमुक्तांचं राज्याचं अधिवेशन आम्ही भरवलं। आणि त्या अधिवेशनामध्ये ठराव केला आणि सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये भटक्या विमुक्त जमाती बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करतील आणि बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतील। काय मुख्यमंत्री बाळासाहेबांना करायचं की नाही करायचंय, मग असं काही मी प्रतिक्रिया बघत होतो काय होते काहीच नाही। म्हणजे मला कंटाळा आला असेल तुम्हाला, तुम्ही इतक्या उन्हामध्ये बसलाय हे मी समजू शकतोय, परंतु तुम्हाला ऐकलं तर पाहिजे ना काहीतरी, आपण त्याच्यासाठी आलो आहोत। तर बाळासाहेबांना मुख्यमंत्री करायचंय, तोंडाने मुख्यमंत्री होणार नाहीत, प्रत्येकानं आपलं घर किल्ला केलं पाहिजे, आपल्या घरातलं एकही मत दुसऱ्या कोणालाही जाता कामाचं नाही याची खबरदारी प्रत्येकानं घ्यायची आहे, तर बाळासाहेब मुख्यमंत्री होणार आहेत। माझे एकट्याच्या मताने काय होईल म्हणून जर गप्प बसलात घरामध्ये आणि व्होटिंगला गेला नाहीत उपयोग होणार नाही। एवढी तुफान गर्दी केली आहेत, ही अख्खी गर्दी मताच्या वेळेला व्यवस्थितपणे जाऊन तिथे बटन दाबेल याची व्यवस्था केली पाहिजे, आपली माणसं प्रत्येक बूथवरती ठेवली पाहिजे, एक एक मोहल्ला एक एक गल्ली एक एक गाव हे आपण बालेकिल्ला बनवला पाहिजे। आणि प्रत्येक घरामध्ये आपल्याजवळ पैसे नाहीत आपण फार मोठं काही करू शकणार नाही, पण आपण प्रत्येकाच्या जवळ बाबासाहेबांनी दिलेलं आपलं समर्थ मत आहे, ज्या मताची किंमत भारतामध्ये टाटा बिर्लाच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत गरीब माणसाच्या मताला आहे। या गरीब वंचित माणसाने हे लक्षात घ्यायचंय, बाबासाहेबांनी आपल्याला देशाचं मालक केलंय, तिजोरीचं मालक केलंय, आणि या हरामखोरांनी आपल्याला गरीब दरिद्र वंचित आणि दरिद्री बनवलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांना मुख्यमंत्री करायचंय, करायचंय म्हणजे काहीही। बाळासाहेब मला म्हणतात असे कसं काय म्हणता, करायचंय म्हणजे करायचंय, म्हणलं हे आमच्या तरुण मित्रांनी सगळ्यांनी ठरवलंय की बाळासाहेबांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं आहे आणि त्याच्यासाठी लागेल ते करायचं आहे, कुणाच्या नादाला लागायचं नाही, नादच करायचा असला तर त्याचा नाद पुरा करायचा, म्हणजे पुन्हा तो आपल्या वाटेला येता कामाचा नाही। मी तुम्हाला जाता जाता एवढं सांगतो, बीजेपीकडे प्रचंड पैसा आलेला आहे, राफेल विमानातनं आलेला आहे, नोटांच्या घोटाळ्यातनं आलेला आहे, प्रचंड पैसा बीजेपीकडे आलेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये तो सगळा बाहेर काढतील। मी एवढंच पुन्हा सांगतो जे सोलापुरात सांगितलं ते आत्ता पण सांगतो, मीडियालाही मी सांगतो की पैसे घेण्यासंबंधी कायदे करा, पैसे वाटणार नाही याची व्यवस्था करा, पण जर कुणी आमच्याकडे पैसे घेऊन आला तर आम्ही त्याला सोडणार नाही हे पण आता देणार ठेवा। कोणाला आम्ही पैशाला नाही म्हणणार नाही, ते दे काढ देतील तेवढे घेतो, पण मत मात्र वंचित बहुजन आघाडीलाच देतो आणि प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करतो, याला पर्याय नाही। तुम्ही कायम आमची किंमत नोटांमध्ये केलेली आहे, पण लबाडानो तुम्ही किती पैसे खाताय त्याला काही हिशोब आहे का? अंक लिहिता येत नाही तेवढा प्रचंड पैसा। दोनच गोष्टी सांगतो, शेतकऱ्याला आम्ही आत्महत्या करू देणार नाही,
वंचित बहुजन आघाडीचं सरकार आलं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची व्यवस्था आमचं सरकार करेल, एकही नाही मरणार. आमच्या भटक्या जमातीतला आदिवासी समाजातला आत्महत्या करतो का कोणी? आम्हाला तर खायला अन्न नसतंय तरी सुद्धा आम्ही मरत नाही, आणि शेतकरी मात्र मरतोय. त्याला जगवला तर देश जगेल. शेतकऱ्याला आपल्याला जगवायचंय, कामगाराला आपल्याला जगवायचंय, पोरांच्या तरुण हाताला काम द्यायचंय, त्यांना फुकट शिक्षण द्यायचंय. खूप कार्यक्रम आहेत पण वेळ झालाय, तुमची ऐकण्याची मनस्थिती नाही. त्याच्यामुळे मी थांबतो. मी पुन्हा एकदा सांगतो की बाबासाहेबांच्या लेकरांनी आता ही प्रतिज्ञा करायची आहे की वाटेल ते झालं तरी हरकत नाही, जर तुमच्या आणि माझा बाप बाबासाहेब आंबेडकर असतील असं आपण मानत असू तर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला चालतात, त्यांचा नातू सुद्धा चालला पाहिजे, आणि त्यांचा नातू महाराष्ट्राच्या प्रमुख पदावरती बसला पाहिजे. आमचा कुटुंब प्रमुख आमच्यातला असला तर आमच्या वाट्याला काहीतरी येईल. आमचा कुटुंब प्रमुख वरच्या समाजातला असला तर आमच्यापर्यंत काही येत नाही, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे आपला अनुभव आहे की दुसऱ्याची घरं भरण्याचा धंदा बंद, आपल्याला आपलं घर कसं चालवायचं याची चिंता आहे. आणि ही चिंता जर आपल्याला नीटपणे पार पाडायची असली तर वाढपे आपला असला पाहिजे, स्वयंपाकी आपला असला पाहिजे. आता आपल्याला वाढपी आणि स्वयंपाकी सारे बदलायचे, सारी भट हाकून द्यायची आहेत आणि बाळासाहेबांच्या हातामध्ये तिजोरीच्या किल्ल्या द्यायच्या. हे काम केवळ बोलून होत नाही, सगळे मोह बाजूला ठेवून हे मित्रांनो आपल्याला करायचं आहे. सर्व पातळ्यांवरती ही लढाई आता चालू होईल. मला माध्यमांना एवढंच सांगायचं की जरा कॅमेरा मागे पण जाऊ द्या ना. जे लोक हालुसतं सांगत होते की नाही नाही कुठं माणसं जमतात, त्यांना दिसलं पाहिजे ही लाखो माणसं उन्हामध्ये भर उन्हामध्ये बसलेली आहेत सकाळी 11 वाजल्यापासून. त्यात ही चित्र जरा महाराष्ट्राला दाखवा एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम जय भीम. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करत आहे माजी आमदार माननीय हरिभाऊ भदे यांना आपण आपले विचार व्यक्त करावेत. मित्रांनो, मला बोलण्याची संधी या ठिकाणी दिली परंतु मी माझा वेळ, आपले जे दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे तुम्हाला विचार ऐकायचे आहे. माझा संपूर्ण वेळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर ओवीसी साहेबांना मी या ठिकाणी देत आहे. धन्यवाद सर. यहां पर उपस्थित सभी भाई और बहनों, शेर खुद नहीं कहता कि वो शेर है, शेर खुद नहीं कहता कि वो शेर है, वह साबित करता है कि वह एक शेर है. शेर ए हिंदुस्तान कहकर जिन्हें नवाजा जाता है, एमआईएम के अध्यक्ष माननीय खासदार बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, आपको दरखास्त है कि आप सभी को संबोधित करें. बिस्मिल्लाह रहमान रहीम. नमस्कार, सलाम अलैकुम. वंचित बहुजन आघाड़ी के सदर मोहतरम जनाब प्रकाश अंबेडकर साहब डाइस पर बैठे हुए तमाम मौजूद हाजीन इकराम, तमाम दलित और ओबीसी ऑर्गेनाइजेशंस के जिम्मेदारान, बुजुर्गान मिलत, मेरे नौजवान साथियों,
मैं आप तमाम का शुक्रगुजार हूं कि आपने बड़ी सब्र के साथ इतनी देर से आराम से बैठकर तमाम लीडर्स की जिम्मेदार की आपने उनकी बातें सुनी। मैं आपके सामने ये बताना ज़रूरी समझता हूँ कि मजलिस पार्टी वंचित बहुजन अगाड़ी की ताईद क्यों कर रही है और क्यों जनाब प्रकाश अंबेडकर साहब का साथ दे रही है। इसकी सिर्फ एक ही वजह है मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, मेरी इज्जतदार माँ और बहनों, कि आप जानते हैं कि हिंदुस्तान में, महाराष्ट्र में खास तौर से, अगर कोई समाज पिछड़ा है, अगर कोई समाज सतह गुरबत से नीचे अपनी जिंदगी गुजार रहा है, अगर सबसे ज्यादा गरीब किसी समाज में है, अगर सबसे ज्यादा परेशान अगर कोई है, सबसे ज्यादा अगर नौजवानों में बेरोजगारी है और सबसे ज्यादा अगर हुकूमत के जुल्म का शिकार कोई है, सबसे ज्यादा हुकूमत की तासुबाना रवैये की बुनियाद पर अगर कोई जेलों में अपनी जिंदगी सड़ रही है, तो आप जानते हैं मुझसे बेहतर कि वो तमाम के तमाम वंचित बहुजन समाज के लोग हैं। और मैं ये बात बड़ी जिम्मेदारी के साथ कह रहा हूं कि आज महाराष्ट्र में चाहे दलित समाज हो, मुसलमान हो या फिर कोई धोबी समाज का हो या कोई नई समाज का हो या कोई दर्जी हो, शिम्पी हो, लोहार हो, वड्डर हो, कुटमुड़ी जोशी हो, अत्तार हो, तकुनकार हो, ये तमाम के तमाम उन पार्टीज के जुल्म का शिकार हैं जिन्होंने हुकूमत तो की महाराष्ट्र में मगर इन समाज से कभी इंसाफ नहीं किया। मैं मुबारकबाद देता हूं हमारे भाई जनाब प्रकाश अंबेडकर साहब को कि आपने एक बहुत बढ़िया काम अपने जिम्मे लिया है। और मैं जनाब प्रकाश अंबेडकर साहब को इस बात का तयकुन देता हूं, इस बात का एश्योरेंस देता हूं कि इंशाअल्लाह ताला महाराष्ट्र में आप जहां कहीं भी जाएंगे एमआईएम पार्टी आपके पीछे खड़े होगी, आपसे खंधे से खंधा मिलाकर हम खड़े होकर ये जो गरीब और मजलूम आवाम की इंसाफ की लड़ाई का आगाज हुआ है, इंशाअल्लाह ताला हम मजलूम आवाम को इंसाफ दिला कर रहेंगे, इंसाफ दिलाएंगे। हुकूमत चाहे किसी की हो मगर इंसाफ मिलेगा मजलूमों को। ये जो बहुजन और हमारे तमाम लोग यहाँ पर जमा है, वंचित बहुजन समाज के लोग यहाँ पर जो जमा है, मैं आपको बताना चाह रहा हूं कि ये अलायंस है अलायंस ऑफ ऑपरेशन, ये अलायंस है अलायंस ऑफ ऑपरेशन, ये इत्तेहाद बैनुल मजलूमीन है, ये सिर्फ इत्तेहाद मुस्लिमीन नहीं है, ये इत्तेहाद बैनुल मजलूमीन है। और मजलूम तमाम यहां पर जमा है और जमा होकर महाराष्ट्र के जालिमों को सवाल कर रहे हैं और औरंगाबाद की इस तारीखी सरजमीन से महाराष्ट्र के मजलूमीन जालिमीन को एक पैगाम दे रहे हैं कि 70 साल एक बहुत लंबा अरसा होता है, अब जालिम के जुल्म को खत्म करने का वक्त आया है और मजलूम को इख्तदार मिलना जरूरी है। मेरे भाई
जो प्रकाश अंबेडकर साहब जो बड़ी जिम्मेदारी के साथ ये तमाम वंचित समाज को, बहुजन समाज को, मुसलमानों को, ओबीसी को जमा करें, हम तमाम की अखलाकी जिम्मेदारी है। अगर जिस किसी के सीने में एक धड़कता हुआ दिल होगा, जिस किसी इंसान में इंसाफ के लिए तड़प होगी, जिस किसी मेरी माँ और बहन में एक धड़कता हुआ दिल होगा और वो माँ और बहन ये चाहती है कि मेरे बच्चे से, चाहे वो दलित हो, मुसलमान हो, लोहार हो, ओबीसी हो, नाई हो, उससे इंसाफ मिले, तो आ जाओ तमाम मिलकर प्रकाश अंबेडकर के पीछे खड़े हो जाओ। हम इंसाफ की लड़ाई लड़ने आगे बढ़ रहे हैं। मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, आप जानते हैं, सुनिए सुनिए मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, मेरी इज्जतदार मां और बहनों, आप और हम जानते हैं कि 70 साल पहले जब हिंदुस्तान में संविधान नहीं था, जब हिंदुस्तान में कॉन्स्टिट्यूशन नहीं था, तो क्या हालात थे? संविधान नहीं था तो इंसान को इंसान नहीं समझा जाता था, संविधान नहीं था तो उसी को इंसान समझा जाता था, जो जमींदार का बेटा है उसको इंसान समझा जाता था, उसी को तालीम एजुकेशन मिलता था जिसका बाप तालीम याफ्ता होता था, जो मजदूर था, जो मेथर था, जो महार था, उनको इंसान नहीं माना जाता था। ये तल हकीकत है, जब संविधान नहीं था तो हिंदुस्तान तो जरूर था मगर हिंदुस्तानियों को इंसान नहीं माना जाता था। क्या महाराष्ट्र की तारीख में वाकयात नहीं है कि अगर कोई दलित समाज का शख्स किसी शहर में दाखिल होता तो उसको अपनी पीठ के पीछे एक झाड़ू रखना पड़ता, क्योंकि उसके कदम को भी नापाक समझा जाता। मेरे भाई, क्या महाराष्ट्र ने उस नजारे नहीं देखे कि अगर किसी गरीब मजलूम को किसी पानी के टैंक से पानी पीना पड़ता तो उससे कहा जाता कि तू पानी नहीं पी सकता, तू प्यासा रह सकता है मगर तू हमारे पानी को हाथ नहीं लगा सकता। मगर जब संविधान आया, हिंदुस्तान आजाद तो हो गया, मगर जब संविधान आया तो क्या हुआ? जब संविधान आया तो क्या संविधान आरएसएस ने दिया? बताओ, क्या हिंदुस्तान का संविधान आरएसएस ने दिया? क्या हिंदुस्तान का संविधान मोदी ने दिया? क्या हिंदुस्तान का संविधान फडणवीस ने दिया? क्या हिंदुस्तान का संविधान नेहरू गांधी परिवार ने दिया? तो किसने दिया हिंदुस्तान का संविधान? पुकार कर कहो, किसने संविधान दिया? इतना आवाज लगाओ कि दिल्ली में मोदी चमक कर उठ जाए कि महाराष्ट्र में कौन इनकलाब बर्पा कर रहा है। किसने दिया संविधान? क्या मोदी ने दिया? क्या पवार ने दिया? क्या नेहरू गांधी परिवार ने दिया? जब संविधान अंबेडकर ने दिया तो फिर अंबेडकर के मानने वाले कब तक जुल्म का शिकार हो गए? क्या तुम जालिम से मुकाबला करोगे? क्या तुम प्रकाश अंबेडकर का साथ दोगे? क्या तुम जीतोगे? क्या तुम कामयाब होगे? तो फिर तय कर लो, अब महाराष्ट्र में एक इनकलाब बर्पा होगा इंशाअल्लाह ताला। मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, मेरी इज्जतदार मां और बहनों, जब बाबा साहिब ने हिंदुस्तान को संविधान दिया तो बाबा साहिब ने क्या कहा? बाबा साहिब ने कहा इक्वालिटी, इंसाफ। बाबा साहिब अंबेडकर ने कहा
अगर कोई शर्मा होगा और महार होगा तो बराबर होगा। बाबा साहिब ने कहा अगर कोई त्रिवेदी होगा और दंगर होगा तो बराबर होगा। बाबा साहिब ने कहा अगर कोई द्विवेदी होगा नहीं होगा तो बराबर होगा। ये बाबा साहिब अंबेडकर ने किया ये काम। वो आरएसएस के लोग जो 90 साल तक चड्डी पहनने के बाद अब पैंट पहन रहे हैं, ये संविधान उन्होंने नहीं दिया। ये संविधान बाबा साहिब अंबेडकर का बना हुआ है। मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, तारीख में नौजवानों में तुमको लेकर जाना चाहता हूं कि जब हिंदुस्तान का संविधान बन रहा था, मेरी इज्जतदार और मां और बहनों, कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में आज ये कांग्रेस पार्टी बाबा साहिब का नाम लेती है। मगर क्या ये हकीकत नहीं है कि कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में बाबा साहिब को पहली मर्तबा किसने भिजाया? नौजवानों मैं तुमसे पूछ रहा हूं, कानून साज असेंबली में जब हिंदुस्तान का संविधान बनाने के लिए कॉन्स्टिट्यूएंट असेंबली बनाई गई, किसने भिजाया बाबा साहेब अंबेडकर को? कांग्रेस ने, नेहरू गांधी परिवार ने, किसने भिजाया? फिर मुसलमानों ने भिजाया था बंगाल के, मुसलमानों ने भिजाया था। नौजवानों तारीख को पढ़ो और याद करो जोगेंद्र नाथ मंडल को। जोगेंद्र नाथ मंडल ने बाबा साहिब अंबेडकर को बंगाल लेकर गए और कहा बाबा साहिब ये महाराष्ट्र के आला जात के लोग आपको बर्दाश्त नहीं करते, आप बंगाल चलिए। बंगाल का मुसलमान आपको अपने खंधे पर बिठाने के लिए तैयार है। और आज असदुद्दीन अवैसी, मेरे गयूर नौजवानों, तुमसे कह रहा हूं कि जिस तरह बंगाल के मुसलमानों ने बाबा साहिब अंबेडकर को कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में भिजाया, क्या हम अपनी ताकत, अपने शऊर, अपने जज्बे की बुनियाद पर प्रकाश अंबेडकर और उनके तमाम साथियों को पार्लियामेंट नहीं भिजा सकते? भिजाना है और इंशाल्लाह हम भिजाकर रहेंगे इंशाल्लाह ताला। मैं आपसे अर्ज कर रहा था कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में बाबा साहिब अंबेडकर गए, अंबेडकर बाबा साहिब अंबेडकर ने कॉन्स्टिट्यूशन बनाया और कहा कि सब बराबर हैं, महार और शर्मा बराबर है, जो नहीं है वो बराबर है। कहा इक्वालिटी राइट टू लाइफ। मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, फिर बाबा साहिब अंबेडकर ने क्या कहा? बाबा साहिब अंबेडकर ने हिंदुस्तान के गरीबों को, बाबा साहिब जानते थे कि मैं तो इस दुनिया से चला जाऊंगा मगर ये ऑपरेशन करने वाले लोग, ये कमजोरों को दबाने वाले लोगों का राज रहेगा। इसीलिए बाबा साहिब अंबेडकर ने कहा कि मैं तुमको फ्रीडम ऑफ कॉन्शियंस देता हूं, फ्रीडम ऑफ रिलीजन देता हूं, मजहबी आजादी की इजाजत देता हूं। और हिंदुस्तान का संविधान हम तमाम को इस बात की इजाजत देता है कि हम अपने पसंद के मजहब पर चलें, मजहब समझ में नहीं आया तो मजहब को छोड़ दें। ये काम बाबा साहिब अंबेडकर ने किया। और हिंदुस्तान का संविधान जिसको आज बचाने की बात महाराष्ट्र के एक सियासी पार्टी के साहिब कर रहे हैं, साहिब आप क्या बचाएंगे संविधान को? आप तो अपने भतीजे को डूबने से बचाना चाहते हैं।
आप अपने परिवार को बचाना चाहते हैं। अरे जो खुद डूब रहा है वो संविधान को क्या बचाएगा? संविधान को हम बचाएंगे, क्योंकि हमारे पास कुछ भी नहीं है। हम मर मिटने को तैयार हैं, और संविधान को वही लोग बचा सकते हैं जो बाबा साहेब अंबेडकर के पैगाम को समझते हैं। संविधान को वही लोग बचा सकते हैं जिन्होंने जात पात के नाम पर नाइंसाफी नहीं की। मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, बाबा साहेब अंबेडकर ने हिंदुस्तान के संविधान के जरिए हम तमाम को, ये वंचित बहुजन समाज को कहा। अंबेडकर, बाबा साहेब अंबेडकर ने क्या कहा 70 साल पहले, सुनो। बाबा साहेब अंबेडकर ने दलितों से कहा, मुसलमानों से कहा, ओबीसी से कहा, मजलूमों से कहा, कमजोरों से कहा, औरतों से कहा, बच्चों से कहा, गरीबों से कहा, मोचियों से कहा, सबसे कहा। अंबेडकर ने क्या कहा कि मैं तुमको संविधान दे रहा हूं, इसमें चार चीजें जो तुमको लड़कर हासिल करना पड़ेगा। बाबा साहिब ने कहा कि तुमको लड़ना पड़ेगा और तुमको जुद्दोजहद करना पड़ेगा, स्ट्रगल करना पड़ेगा, अप्रेशन करने वालों से मुकाबला करना पड़ेगा। वो क्या है मेरे भाई? वो है आजादी, लिबर्टी, आजादी। आजादी चाहते हैं हम, तो कल रात में 9 बजे कोई टीवी चैनल ये ना कह दे कि ओवैसी आजादी बोला। मैं आजादी तुमसे चाह रहा हूं, मैं आजादी तुम्हारे दिमाग में जो मुझसे दुश्मनी है उससे आजादी चाह रहा हूं, मैं तुम्हारी सोच से आजादी चाह रहा हूं, मैं तुम्हारे जुल्म से आजादी चाह रहा हूं। मैं आजादी इसलिए चाह रहा हूं, सुनो मोदी, क्योंकि तुम्हारी हुकूमत, तुम्हारी सोच रखने वाले हम पर जुल्म कर रहे हैं, हमको दबा रहे हैं। अंबेडकर साहब ने कहा आजादी, ये किसने कहा सुनिए, नहीं 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 सुनिए, आजादी टीवी वाले गलत मत लो, कहीं चलाएंगे 120B का केस लगाओ इसके ऊपर, ये भी एंटी नेशनल हो गया, हो गया, मैं पैदा होते ही हो गया, अब क्या देते तुम मेरे को? क्योंकि तुमने बनाया, मैंने नहीं बनाया। हमारी मोहब्बत की दास्तानें इस मुल्क से अगर कभी देखना है ना, तो तारीख के मुकामात को जाकर देख लो, हिंदुस्तान के खबरस्तान हमारी वफादारियों की निशानियां पेश कर रहे। मेरे भाई, फिर बाबा साहेब अंबेडकर ने कहा इक्वालिटी, समानता। सोचो थोड़ी देर के लिए, क्या समानता है, क्या इक्वालिटी है, क्या मसावात है, कहां है ये? तीसरी बात जो बाबा साहेब अंबेडकर ने हमसे कही कि भाईचारा, फ्रेटर्निटी, भाईचारा, भाईचारा, भाईचारा। बहुजन वंचित समाज के जिम्मेदारों, अंबेडकर तुमसे 70 साल के बाद पुकार कर कह रहा है कि तुम कमजोर हो तो फ्रेटर्निटी पैदा करो, भाईचारा पैदा करो। क्या आप और हम भाईचारा पैदा करेंगे या नहीं करेंगे? भाईचारा पैदा करेंगे तो पैदा करना है, इसके बगैर कोई चारा नहीं है। और आखिरी बात बाबा साहेब अंबेडकर ने कही जस्टिस, इंसाफ। मेरे भाई, इसीलिए ये वंचित बहुजन अगाड़ी बनाया गया है कि इंसाफ मिले, समानता मिले, आजादी मिले और इक्वालिटी मिले।
मेरे भाई, आपको इन तमाम चीजों पर गौर करके एक सही फैसला लेना है। अब जब मैं ये बात करता हूं तो कल से आप देखेंगे टीवी चैनल के ऊपर, अखबार में एक बात आएगी कि लोग वोट काटना चाहते हैं। वोट काटने के लिए खड़े हुए प्रकाश अंबेडकर साहब, ओवैसी उनके साथ इसलिए खड़ा है कि वोट काटने के लिए खड़ा है। ये जो ओबीसी समाज के जिम्मेदार यहां पर तशरीफ फरमाए, ये तमाम के तमाम बड़ी बड़ी पार्टियां जिन्होंने बाबा साहेब अंबेडकर की जिंदगी में उनकी मुखालिफत की, आज कह रहे हैं कि वोट काटने के लिए। मेरे भाई, ए भाई सा ठहर जाओ ना, मौलाना, हाँ इक्वालिटी, बैठो। मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, कल से शुरू हो जाएंगे, बल्कि आज, अरे छोड़ दिए, हाँ बैठ जाओ, पूरे बैठ जाओ, इतना लंबा आदमी है नहीं दिखता हूं, बैठो, ए हरी टी शर्ट बैठो। मेरे भाई, मेरी इज्जतदार माँ और बहनों, मैं आपसे अर्ज कर रहा था कि ये तमाम बड़ी बड़ी पार्टियां, बीजेपी, मोदी की पार्टी, आरएसएस की पार्टी, कांग्रेस पार्टी, साहिब की पार्टी, ये सब शुरू हो जाएंगे कल से, वोट काट रहे। मेरे भाई, बाबा साहिब अंबेडकर ने संविधान में हमको वोट डालने का इख्तियार दिया, वोट। और बाबा साहिब अंबेडकर का संविधान दलितों से, मुसलमानों से, बहुजनों से, वंचित समाज के लोगों से अंबेडकर ने कहा वोट डालो। मगर बाबा साहिब अंबेडकर ने यह नहीं कहा कि तुम जिंदगी भर नेहरू परिवार को वोट डालो, तुम मोदी को वोट डालो, फडणवीस को वोट डालो, साहिब को वोट डालो। अंबेडकर साहिब ने दस्तूर में, संविधान में वोट डालने का इख्तियार इसलिए दिया कि तुम अपने आप को वोट डालो, पहले तुम अपने आप को वोट डालो। बाबा साहिब अंबेडकर ने वोट का इख्तियार दिया, किसने बाबा साहिब अंबेडकर को 1952 में पहला इलेक्शन हराया? दलित ने हराया था बाबा साहिब अंबेडकर को। ये हमेशा लड़ाते हमको, आप एक हो जाओ, दुनिया की कोई ताकत आपको कमजोर नहीं कर सकेगी। किसने रोया था बाबा साहिब अंबेडकर को? क्या ये बात सच नहीं है कि पंडित नेहरू ने सबसे ज्यादा इलेक्शन कैंपेन में हिस्सा लिया, तो बाबा साहिब अंबेडकर के इलेक्शन में हिस्सा लिया जाकर? और आज कांग्रेस पार्टी फोटो लगाती है, आज कांग्रेस पार्टी कहती है वोट काटने आए। मेरे भाई, संविधान ने हमको आलात दिए, टूल्स दिए, संविधान ने हमको टूल दिया है, अपने हथियार दिया है वोट का। अगर ये पूरा बहुजन वंचित समाज एक हो जाएगा और ये नाम निहाद आला जात के लोग जो हैं, जो बरसों से अपनी कुर्सियों पर हमारे वोट के जरिए हुकूमत कर रहे हैं, हमारे जज्बात को खत्म करके हुकूमत कर रहे हैं, हमारे नौजवानों की जवानी को बर्बाद करके हुकूमत कर रहे हैं, हमारी बहनों को बेवा बनाकर हुकूमत कर रहे हैं, हमारी माओं को, उनके गिरेबानों को उजाड़ कर हुकूमत कर रहे हैं, आज वक्त आया है कि बहुजन वंचित समाज के लोग एक होकर, चाहे वो ओबीसी हो, दलित हो, मुसलमान हो, क्रिश्चियन हो, गरीब हो, कमजोर हो, मजलूम हो, आओ एक हो जाओ, वोट अपने आप को डालो। किसको वोट डालेंगे आप? जो आपके आंसुओं को समझ सकता है, जो आपके साथ सिर्फ इलेक्शन के टाइम पर खाना खाने नहीं आता,
जो रोज आपके साथ खाना खाता है, जो रोज तुम्हारी तकलीफ में तुम्हारे सुख दर्द में साथ देता है, मेरे भाई उन लोगों का साथ दो। लोग बोलेंगे, कल टीवी चैनल पर लोग बोलेंगे, प्रकाश अंबेडकर साहिब क्या कर रहे हैं,